is oxoacids of sulfur yesterday. काल आपण कोणते स्ट्रक्चर्स बघितले होते, हाऊ टू ड्रॉ द स्ट्रक्चर्स, कोणकोणत्या ऍसिडची नावं सांगा, नावं विचारते, केमिकल फॉर्म्युले नाही, सगळी नावं एकदम सांगा. आपण तीन चार ऍसिड्स काल बघितले. वहीत बघून सांगायचंय तुम्हाला, काय पाठांतर नाहीये. पहिलं होतं पायरोसल्फ्युरिक ऍसिड, ही चार ऍसिड आपण काल बघितलेले, कळतंय. हे चार ऍसिड कोणत्या आहेत ते तुम्हाला सिलेबस मध्ये असणार आहेत, म्हणजे तुम्हाला आता पुस्तकामध्ये बोर्डच्या बुक मध्ये तुम्हाला या चार ऍसिडचे स्ट्रक्चर मिळतील. एनसीईआरटी मध्ये पण आहेत, बोर्ड मध्ये पण आहे, ठीक आहे. फक्त त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे मार्शल्स ऍसिड कोणतं, नंतर फ्युमिंग ऍसिड कोणतं, नंतर कॉन्टॅक्ट प्रोसेसने कोणतं ऍसिड बनवायचं, ओलम कसं बनवायचं, हे आपण काल प्रोसिजर्स पाहिलेत, आठवतंय ना सगळ्यांना. आपण हे सगळे पॉइंट काल बघितले होते, आता आपण जरा पुढे जाऊया, ठीक आहे. सो यस्टरडे वी हॅव सीन अ लिस्ट ऑफ ऑक्सॅसिड्स ऑफ सल्फर लाईक दिस, बरोबर आहे. आपण ही लिस्ट बघितली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की ही स्ट्रक्चर्स तुम्हाला स्ट्रक्चर्स काढता आली पाहिजे, कळते. एक तर त्याचं नाव माहिती पाहिजे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण माहिती पाहिजे आणि स्ट्रक्चर पण माहिती पाहिजे. ऍट अ टाइम तिन्ही गोष्टी माहिती पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये रेडीमेड परीक्षेमध्ये काय देणार नाहीये, म्हणजे डायफेनस ऍसिड आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं पॉलिमॉलिक्युलर फॉर्म्युला आहे असं कधी होणार नाही, कळालंय. किंवा उलट की स्ट्रक्चर दिलंय आणि मग त्याचं नाव सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय नाव नसणार आहे तुमच्याकडे, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला नसणार. आता स्ट्रक्चरवरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला काढणं सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही, कळालंय. पण तुम्हाला ह्या तिन्ही जोड्या लावायला पाहिजेत, म्हणजे स्ट्रक्चर, त्याचं नाव आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, हे सगळं तुम्हाला एकत्र करता आलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यासाठी काल आपण थोड्या ट्रिक्स बघत होतो की त्या ट्रिक्स मध्ये काय बघायचं, सुरुवातीला त्या ऍसिडचं नाव कसं लिहायचं, ठीक आहे. हाऊ मेनी ऍसिड्स आर देअर अँड हाऊ टू नेम देम. सो पहिल्यांदा नाव कसं लिहायचं ते बघितलं, नंतर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा ते बघायचं, आणि मग नंतर मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आले लक्षात? सो पहिल्यांदा त्याचं नाव, मग त्याच्यानंतर त्याचा पत्ता किंवा त्याचं काय म्हणतात त्याला, जसं आपण नाव लिहिल्यानंतर पत्ता लिहितो तसं त्याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि पत्ता झाल्यानंतर ऍक्च्युली त्याचं घर कसं दिसणार आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर. आले लक्षात? सो या तीन पद्धतीने आपण बघत होतो. सो त्यासाठी आपल्याला हे आठ सल्फ्युरिक ऍसिडचे जे स्ट्रक्चर आहेत ते सगळे बघायचे वन बाय वन. आपण काल तीन चार आपले काल झाले होते, आता पुढचे आपण बघूया. सो पहिली गोष्ट, या सगळ्यांमध्ये कॉमन कोणती गोष्ट आहे, इथे लिहिलेलंच आहे, या सगळ्यांमध्ये कॉमन कुठली गोष्ट आहे तर एव्हरी वन हॅज टू हायड्रोजन्स, बरोबर. प्रत्येक याच्यामध्ये दोनच हायड्रोजन आहे, चार हायड्रोजन कुठे दिसतात, पाच किंवा एक असं काही नाहीये, सगळीकडे दोन हायड्रोजन आहेत आणि प्रत्येक हायड्रोजन हा ओ एच ग्रुप सारखा बाउंड झालाय, ओके. इच हायड्रोजन इज बाउंड टू ऑक्सिजन, ओके. सो इच ऍसिड हॅव टू ओ एच ग्रुप्स, इच वन हॅव टू, दोन प्रत्येकाकडे ओ एच ग्रुप्स आहेत आणि सगळ्यांकडे दोन ओ एच ग्रुप आहेत, म्हणून याला आपण नाव काय दिलंय, डाय प्रोटिक ऍसिड किंवा डाय बेसिक ऍसिड. ऑल दीज ऍसिड्स आर डाय प्रोटिक ऑर डाय बेसिक, ओके. So that we have seen yesterday. आणि आता आपण काय करूयात, याचं ऍक्च्युअली स्ट्रक्चर्स कशी काढायची, कशी डिटरमाइन करायची, ते आपण काल फॉर्म्युले बघत होतो, ते आपण कंटिन्यू करूयात, ओके. सो पहिली गोष्ट, दोन टाइपचे ऍसिड्स असतात, आय सी म्हणजे रिक ऍसिड्स अँड रस ऍसिड्स, ठीक आहे. रिक आणि रस, सल्फ्युरस सल्फ्युरिक, कळतंय. थायोसल्फरस थायोसल्फ्युरिक, कळतंय. डायथायनस डायथायनिक, म्हणजे ओयुएस आणि आयसी असे दोन प्रकारचे ऍसिड्स आहेत. तर या दोघांमध्ये पहिला डिफरन्स काय, तर ओयुएस म्हणजे लोअर नंबर ऑफ ऑक्सिजन आणि आयसी म्हणजे हायर नंबर ऑफ ऑक्सिजन, ओके.
लोअर नंबर ऑफ ऑक्सिजन अँड हायर नंबर ऑफ ऑक्सिजन दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. आणि पुढे काय बघायचंय की ऑक्सिजनचा नंबर कमी आहे म्हणजेच काय सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट कमी असणार आहे. आणि ऑक्सिडेशन ऑक्सिजनचा नंबर जास्त आहे आयसी मध्ये म्हणजेच काय सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट तिथं जास्त असणार आहे. कळतंय? इथं आपण सल्फरच्या दोन ऑक्सिडेशन स्टेट बघतोय +4 and +6. ओके, लक्षात येते? परत एकदा सांगते, ओयुएस म्हणजे लोअर नंबर ऑफ ऑक्सिजन, लोअर नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट अँड दॅट इज +4. आयसी मीन्स हायर नंबर ऑफ ऑक्सिजन, हायर ऑक्सिडेशन स्टेट +6. कळालं? सो दॅट वी हॅव यस्टरडे सीन दिस पॉइंट यस्टरडे. आता आपण ऍक्च्युली स्ट्रक्चर्स काढूयात. स्ट्रक्चर्स काढताना दोन पार्ट मध्ये आपल्याला शिकायचंय. पहिला आहे हा क्वेश्चन आहे. इथं ऍसिड कोणतं घ्यायचं? तर आपण कोणतं ऍसिड बघतोय, वेदर वी आर वॉचिंग विथ ओयुएस वाला ऍसिड और आयसी वाला ऍसिड. कळतंय? ओयुएस वाला ऍसिड असेल तर कोणतं घ्यायचं? सल्फ्युरस ऍसिड. आणि आयसी वाला ऍसिड घ्यायचं असेल तर कोणतं घ्यायचं? सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे मला आता तुम्ही मला क्वेश्चन आन्सर द्या की समजा मला डाय थायो सल्फ्युरस ऍसिड बनवायचं असेल, डाय थायो सल्फ्युरस ऍसिड, तर इथं ऍसिडच्या फॉर्म्युलामध्ये मी काय नंबर देऊ, काय फॉर्म्युला असेल माझा इथं ऍसिड मध्ये? मी आयसी असेल तर सल्फ्युरिक ऍसिड वापरायचं. बाकी हे तिन्ही फॉर्म्युले दोघांसाठी सेमच असणार. कळलं? सल्फ्युरस असताना इथं H2SO3 घ्यायचा, सल्फ्युरिक असताना इथं H2SO4 घ्यायचा. बाकी सगळे तिन्ही जे फॉर्म्युले आहेत ते सेम राहतील. कळलं? सो दॅट वी हॅव सीन. पुढे आपण काय बघितलं होतं की जेव्हा आता आपल्याला ह्याच्यावरनं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला काढणार, बरोबर आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला झाल्यावर आपल्याला स्ट्रक्चर काढायचंय. स्ट्रक्चर करताना काय लक्षात ठेवायचं, तर जेवढे हायड्रोजन्स आहेत तेवढे OH लावायचे. ठीक आहे? किंवा हायड्रोजन जेवढे असतील सगळे हायड्रोजन OH लावायचे. सल्फरला डायरेक्ट हायड्रोजन एक पण लावायचा नाही, सगळे हायड्रोजन ऑक्सिजनला बॉन्ड करायचे. ओके, यू विल नॉट हॅव SH बॉन्ड, ऑल बॉन्ड्स विल बी this and sulfuric acid H2SO4, the structure is like this. Ya doganmadhe difference kay baga, H2SO3 H2SO4 ek oxygen ikade jast aahe. Apan magashi sangitle ki lower number of oxygen mhanje sulfurous acid ani higher number of oxygen mhanje sulfuric acid. Kalte tyachya H2SO3 ani H2SO4 yachyamadhe H2SO3 sulfurous zala ani H2SO4 sulfuric zala. Kalale? पुढे आपण कसं अटॅच केलंय? आता आपण या स्ट्रक्चरचा विचार करूयात, सल्फ्युरस ऍसिडचा विचार करूयात. सल्फ्युरस ऍसिड आपल्याला बनवायचं आहे, तर पहिल्यांदा म्हणजे हे स्ट्रक्चर बेसिकली कसं काढायचं ते आपण बघूया. ठीक आहे? H2SO3 हा माझा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. H2 म्हणजे किती हायड्रोजन झाले तिथे? दोन हायड्रोजन. दोन हायड्रोजन म्हणजे OH का? आवाज ब्रेक होतोय का? येतोय व्यवस्थित? ठीक,
हायड्रोजन आपण काय केलं दोन ओएच बनवले ठीक आहे दोन ओएच बनवले सल्फर सेंटर लिहिलेला आहे त्याला दोन ओएच लावले दोन ओएच लावल्यानंतर एक ऑक्सिजन परत शिल्लक राहिला मग जो शिल्लक राहिलेला ऑक्सिजन आहे तो कसा लिहायचा डबल बॉन्ड ओ सो काय केलं आपण या सल्फरला एक डबल बॉन्ड ओ लावून टाकला कळलं सो इन दिस वे आय विल गेट स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरस ऍसिड म्हणजे थोडक्यात सल्फ्युरस ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड या दोघांचं सुद्धा स्ट्रक्चर पाठ करायची गरज नाही सांगते ना काय सांगते लक्षात येते स्ट्रक्चर्स कोणतेच पाठ करू नका पाठ केलं तर एखादा बॉन्ड लिहायचा राहिला की सगळं चुकत जाणार फक्त ही कन्सेप्ट वापरायची जेवढे एच आहेत ते ओ एच आणि जेवढे ऑक्सिजन आहे ते डबल बॉन्ड ओ लावायचे कळाले सुरुवात हायड्रोजननी करायची कायम ओके सो सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर बघूयात सल्फ्युरिक ऍसिडचा काढताना पहिल्यांदा हा सल्फर काढला ठीक आहे सल्फर काढल्यानंतर हायड्रोजन कडे बघितलं हायड्रोजन किती आहे तिथे दोन हायड्रोजन आहेत दोन हायड्रोजन म्हणजे दोन ओएच सल्फरला दोन ओएच लावले कळले दोन ओएच लावल्यानंतर ऑक्सिजन किती शिल्लक राहिले चार पैकी दोन संपले राहिले किती दोन मग दोन ऑक्सिजन कसे लावायचे डबल बॉन्ड ओ मग या सल्फरला दोन डबल बॉन्ड एक आले लक्षात इन दिस वे आय विल गेट स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड दोघांमध्ये फरक काय परत एकदा इथे एक ऑक्सिजन कमी आहे इकडे एक ऑक्सिजन जास्त आहे आणि एक ऑक्सिजन कमी झाल्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट प्लस फोर आली आणि याची ऑक्सिडेशन स्टेट प्लस सिक्स आली कळाले आता जरा मला पुढचा एक प्रश्न सांगा समजा माझ्याकडं कंपाऊंड आहे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO5 जरा लक्ष द्या H2SO5 H2SO4 मध्ये एक ऑक्सिजन ऍड केला ठीक आहे मग मी पहिल्यांदा आपल्या मॅडमने सांगितलं होतं त्या पद्धतीने दोन ओएच लावले दोन डबल बॉन्ड ओ लावले अजून एक पाचवा ऑक्सिजन आहे तो कुठे लावणार आता क्वेश्चन कळला का H2SO5 समजा असेल एखादा मॉलिक्युल आहे का नाही आपल्याला माहित नाही आपल्याला शोधायचं अजून त्याला ठीक आहे H2SO5 नावाचा समजा मी मॉलिक्युल सांगितलं की तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं मग आपण वन बाय वन केलो आधी सल्फर काढला मग दोन ओएच लावले मग ऑक्सिजन किती शिल्लक राहिले H2SO5 मध्ये काय झालं दोन तीन ऑक्सिजन शिल्लक राहिले त्यातले दोन आपण डबल बॉन्ड केले आता इथं सल्फर झाला प्लस सिक्स मग आपल्याला इथं तिसरा डबल बॉन्ड काढता येईल का कॅन आय ड्रॉ हिअर थर्ड डबल बॉन्ड कॅनॉट बरोबर इथे मी डबल बॉन्ड अजून लावेल का नाही लावू शकत मग आपल्याला त्या ऑक्सिजनला कुठे टाकावं लागेल या सिंगल बॉन्डच्या मध्ये पेरॉक्साईड ओ ओ ओ ओ एच बॉन्ड करायचा आहे ठीक आहे आपण ते ऍसिड बघणार आहोत त्यावेळेस परत एकदा बघूयात फक्त हा फॉर्म्युलाचे कन्सेप्ट लक्षात ठेवा की सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट प्लस सिक्सच्या वर न्यायची नाही ठीक आहे समजा ऑक्सिजन शिल्लक राहिले तर त्यांना मग काय करायचं सिंगल बॉन्डच्या मध्ये ऍब्सॉर्ब करायचं कसं करायचं ते आपण नंतर बघूयात फक्त सरसकट सगळे ऑक्सिजन डबल बॉन्ड ओ करायचे नाही सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट प्लस सिक्स झाली की रिएक्शन तिथं स्ट्रक्चर स्टॉप करायचं कळलं मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची प्लस सिक्स आहे त्याच्यावरती ऑक्सिजन लावायचे नाही कळलं पुढच्या पुढच्या स्ट्रक्चर्स येतील तेव्हा लक्षात येईल तुम्हाला तर आपण बघूयात सुरुवातीला सल्फ्युरस ऍसिड सो सल्फ्युरस ऍसिड तीन बघायचे आपल्याला डायथायो सल्फ्युरस ऍसिड पायरो सल्फ्युरस ऍसिड अँड थायो सल्फ्युरस ऍसिड ओके तर डायथायनस ऍसिड ओयुएस लावले लक्षात येते ना डायथायो सल्फ्युरस ऍसिड म्हणा किंवा डायथायनस ऍसिड म्हणा ऍक्च्युली थायो म्हणजे सल्फर सो फॉर्म्युला काय आपला H2SO3 × 2 − H2O2 सो मल्टीप्लाइड बाय 2 हे फॉर्म्युला येणार अँड फायनल फॉर्म्युला विल बी H2S2O4 H2S2O4 ओके सो मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला इथे तयार झाला सो थोडक्यात आता आपण काय बघितलंय की नाव कसं लिहायचं किंवा नाव दिलेलं असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा कळलं नाव दिलं असेल तर डायथायो आहे म्हटल्यावर हा फॉर्म्युला वापरायचा त्यानुसार मॉलिक्युलर फॉर्म्युला काढला आणि आता पुढचा प्रश्न आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युलावरनं स्ट्रक्चर कसं काढायचं हाऊ टू ड्रॉ स्ट्रक्चर फ्रॉम दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला ओके सो कसं करायचं सुरुवात कुठनं करायची तर मधल्या सल्फर पासून आधी सल्फर काढायचे मग हायड्रोजन काढायचे आणि मग ऑक्सिजन काढायचा स्टार्ट विथ सल्फर देन हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन कळले सो सल्फर काढताना काही लॉजिक नाहीये म्हणजे आपण एच आणि ओएचच फक्त लॉजिक बघितलंय सल्फर जेवढे आहेत तेवढे नुसते काढायचे म्हणजे एक सल्फर मी इथं काढला दुसरा सल्फर दुसरीकडे काढला ठीक आहे आणि दुसरी गोष्ट काय करायची जेव्हा एक
च्या पेक्षा जास्त सल्फर असतील तेव्हा न्याय करायचा. न्याय करायचं म्हणजे काय, दोन्ही सल्फरला सगळं समान समान वाटप करायचं, शक्यतो समान वाटप करायचं. कळाले? तर पुढे काय केलं, दोन सल्फर लिहिले, नंतर हायड्रोजन आहेत म्हटलं काय येणार आहे, दोन ओएच ग्रुप येणार. बरोबर आहे, दोन हायड्रोजन आहेत म्हणून दोन ओएच ग्रुप आले. दोन ओएच ग्रुप लिहिल्यावर आता ऑक्सिजन कडे जायचंय. ऑक्सिजन किती शिल्लक राहिलेत माझ्याकडे, किती ऑक्सिजन शिल्लक राहिलेत, दोन ऑक्सिजन. बरोबर आहे, चार पैकी दोन संपले, दोन शिल्लक राहिले. मग काय केलं मी, दोन जे ऑक्सिजन शिल्लक राहिले ते कसे लागणार आहे, डबल बॉन्ड ओ. मग दोन्ही सल्फरला एक एक डबल बॉन्ड दिला. कळाले? मी एकाच सल्फरला दोन डबल बॉन्ड लिहू शकले असते का? मी हा ऑक्सिजन इथं न लिहिता समजा इथंच लिहिला असता तर चालला असता का? तर नसतं चाललं. काय करायचं, प्रत्येक सल्फरला आधी एक एक वाटायचं, जसं आपण अनपेड इलेक्ट्रॉनच करतो की नाही, की प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आधी द्यायचा, मग शिल्लक राहिला असेल तर पेअरिंग करायचं. सगळं त्या पद्धतीने करायचं की आधी दोघांना एक एक ऑक्सिजन दिला आणि समजा तिसरा शिल्लक राहिला असता तर मग एखाद्याला परत एक्स्ट्राचा मिळाला असता. कळाले? सो इथपर्यंत झालं. कळाले? दोन ऑक्सिजन, दोन्ही ऑक्सिजन आपण काय केले, एकेकाला वाटून दिले, सिमेट्रिकल आपण शेअरिंग केले. कळालं? आता एवढं सगळं झालं, माझ्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यातले सगळे मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स आहेत ते संपले. मग शिल्लक काय राहिलं, हे दोन्ही जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांना जॉईन करायचं. सो आय हॅव मेक अ बॉन्ड इन बिटवीन. ठीक आहे, बॉन्ड तयार झाल्यानंतर काय काम करायचं, पहिल्यांदा सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आणि ती बरोबर येते का नाही चेक करायचं. तर सांगा बरं, इथं सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय येते, आधी लेफ्ट हँड साइड वाला सांगा, हा जो आहे ना लेफ्ट वाला, त्याची ऑक्सिडेशन स्टेट सांगा. दॅट विल बी प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर आहे, या सल्फरची राईट हँड साइडच्या सल्फरची किती आहे, राईट हँड साइडच्या सल्फरची किती आहे, इट इज अगेन सेम प्लस फोर. बरोबर, दोन्हीकडे प्लस फोर मिळाली आहे. पण आता हे लकीली झालंय, प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. ठीक आहे, प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेट आता दोघांची आली आहे, प्रत्येक वेळेस असेल असं नाही. इथे आपल्या लकीली दोन्ही प्लस फोर आलेत. पण ओयुएस ऍसिड जेव्हा असतं त्यावेळेस एक तरी सल्फर प्लस फोर वाला पाहिजे. कळते? ओयुएस वाला कुठलंही ऍसिड असेल लोअर ऑक्सिडेशन नंबर वालं, तर एक तरी कुठला तरी प्लस फोर वाला कंपल्सरी पाहिजे. आता आपलं लक चांगले की दोन्ही प्लस फोर निघाले. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढे कोणता बघायचा आहे, डायथायो झाल्यावर पायरो. ठीक आहे, पायरो सल्फ्युरस ऍसिड, पायरो सल्फ्युरस ऍसिड. सो अगेन फॉर्म्युला काय करायचं, इथं ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ टू, एच टू एसओ थ्री इंटू टू मायनस एच टू ओ. सांगा बरं उत्तर काय येईल, एच टू एसओ थ्री इंटू टू मायनस एच टू ओ. सो व्हॉट विल बी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पायरो सल्फ्युरस ऍसिड, इट विल बी एच टू एस टू ओ फाईव्ह का ओ सिक्स. एक एच टू ओ वजा करायचंय, दिस विल बी एच टू एस टू ओ फाईव्ह. बरोबर, आधी दोन्ही गुणलं एच टू एच फोर एस टू ओ सिक्स आलं, मग एच टू ओ वजा केलं, आन्सर काय येणार आहे, एच टू एस टू ओ फाईव्ह. कळलं? आशुतोष लक्षात आलं ना, एच टू एस टू ओ फाईव्ह. कळलं? आता आपल्याला याच्यावर ना स्ट्रक्चर काढायचं. स्ट्रक्चर काढताना परत सुरुवात कुठं करायची, सल्फर पासून. पहिल्यांदा सल्फर, मग हायड्रोजन आणि मग ऑक्सिजन. सो दोन सल्फर आहेत, मी दोन काढले. ठीक आहे, दोन सल्फर आहेत, मी दोन एस काढले. त्याच्यानंतर काय केलं, हायड्रोजन किती आहेत माझ्याकडे, दोन हायड्रोजन आहेत. म्हणल्यावर किती ओएच लावायचे, दोन ओएच लावायचे. आणि मगासारखंच सिमेट्री मेंटेन करायची, दोन ओएच आहेत तर काय केलं, दोन्ही ओएच एकेका सल्फरला दिले. कळलं? दोन्ही ओएच एकेका सल्फरला दिले. आता ऑक्सिजन किती शिल्लक राहिलेत, हाऊ मेनी ऑक्सिजन लेफ्ट, किती ऑक्सिजन राहिलेत, तीन राहिलेत. ठीक आहे, आता तीन आपण सिमेट्रिकली तर वाटू शकत नाही. बरोबर, आपण तीन म्हणजे इथं वन अँड हाफ आणि इथं वन अँड हाफ करत नाही. काय करतो, पहिल्यांदा एक ऑक्सिजन दिला एका सल्फरला, दुसरा ऑक्सिजन दिला दुसऱ्या सल्फरला, आता तिसरा ऑक्सिजन राहिलाय. तर तिसरा ऑक्सिजन कुठं जातो बघा, मी काय करू शकले असते, या दोन सल्फरच्या मध्ये तिसरा ऑक्सिजन लावू शकले असते. कळते, या दोन सल्फरच्या मध्ये तिसरा ऑक्सिजन लावू शकले असते. पण मगासारखी कंडिशन नाहीये, म्हणजे आपल्याकडे इथं ऍक्च्युली तिसरा ऑक्सिजन लावायला, सॉरी इथं मगासारखं नाही, सल्फ्युरिक ऍसिड सारखं. सल्फ्युरिक
ऍसिड मध्ये प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेट नंतर आपण एक्स्ट्राचा ऑक्सिजन लावू शकला नाही. पण इथं दोन्हीकडे सध्याला प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेटच आहे, म्हणजे अजून आपल्याला इथं ऑक्सिजन लावायला स्कोप आहे. अजूनही आपण इथं ऑक्सिजन लावू शकतो. त्याच्यामुळे मी काय केलं, तिसरा ऑक्सिजन या दोन्ही पैकी एका सल्फरला दिला. कळलं हा का देऊ शकले मी, कारण की इथं सल्फरला अजून एक बॉन्ड होण्याची शक्यता आपली आहे म्हणून दिलाय. कळतंय ना? समजा ऑलरेडी तिथं ऑक्सिजन असता तर मला इथं अजून पाचवा ऑक्सिजन लावता आला नसता. कळलंय ना? आणि मग शेवटी काय झालं, दोन सल्फर राहिले त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड केला. लक्षात आले स्ट्रक्चर? तर या स्ट्रक्चर मध्ये लेफ्ट हँड साइडच्या सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? What is the oxidation state of this left hand side sulfur? It is plus 6. Okay? And right hand side wale sulfur chi kiti hai? Right hand side cha sulfur chi kiti hai? Plus 4. Barobar hai na? Lakshya thale? Left hand side la plus 6 hai and right hand side la plus 4 hai. Kala hai? Ata question asa hai. की हा ऑक्सिजन मी असं अनसिमेट्रिकल, एकाला दोन ऑक्सिजन दिले आणि एकाला एक दिलं, त्यापेक्षा मी दोघांनाही अर्धा अर्धा असं देऊ शकले असते की नाही? इथं मध्ये ऑक्सिजन लिहिला आणि या दोघांना जोडलं. इट इज पॉसिबल. ओके, असंही स्ट्रक्चर पॉसिबल आहे, म्हणजे हा मधला बॉन्ड काढायचा आणि त्याच्याऐवजी हा ऑक्सिजन लावायचा. हे स्ट्रक्चर पॉसिबल आहे, दोघांची ऑक्सिडेशन स्टेट प्लस 4 मिळेल. पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढता तेव्हा काय करायचं असतं, मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट आल्यानंतर मग पेरॉक्साईड लिंकेज पशी जायचं. की समजा सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट प्लस 6 होऊन गेली आणि तरी सुद्धा ऑक्सिजन शिल्लक राहिले तर मग या सिंगल बॉन्डच्या नादाला लागायचं. लक्षात येते मी काय सांगते? सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट प्लस 6 क्रॉस करून पुढे जायला लागली, म्हणजे प्लस 6 च्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस जर का ऑक्सिजन शिल्लक राहिला तर तो या सिंगल बॉन्ड मध्ये जाणार. कळाले? लक्षात येते काय सांगते? पण आपल्याकडे आता या दोन्ही सल्फरचे प्लस 4 असल्यामुळे एका सल्फरचे प्लस 6 होणं पॉसिबल आहे. प्रत्येक काय सांगते किंवा एक एक्झाम्पल आपण बघूयात, म्हणजे अजून लक्षात येईल. H2H2O7 असेल माझ्याकडे, H2H2O7 H2H2O7 मग त्यावेळेस स्ट्रक्चर कसं होणार आहे? आधी हे दोन सल्फर लावले, दोन OH लावले, बरोबर आहे? दोन सल्फर लावले, दोन OH लावले आणि ऑक्सिजन किती शिल्लक राहिले आता? 5. बरोबर आहे ना? 7 पैकी 2 संपले, 5 ऑक्सिजन राहिले. मग मी काय केलं, इथं डबल बॉन्ड O काढला, इकडं काढला, इकडं काढला, इकडं काढला, म्हणजे या बाजूला पण काढावं. आणि एवढे काढून सुद्धा माझा ऑक्सिजन शिल्लक राहिला, एवढे 4 ऑक्सिजन काढून सुद्धा एक्स्ट्राचा ऑक्सिजन शिल्लक राहिला. आणि तुम्ही एकट्या कुठल्या सल्फरला देऊ शकत नाही, कारण की याचे ऑक्सिडेशन स्टेट प्लस 6 च्या पुढे जाईल. मग मला त्याला इथं मध्ये टाकावं लागणार. लक्षात, ते आपल्याला स्ट्रक्चर पुढच्या स्लाईड मध्ये बघायचंय. तेव्हा ते सल्फ्युरिक ऍसिड असणार आहे, कारण की ऑक्सिजनची संख्या वाढली की आयसी ऍसिड तयार होणार आहे. त्यावेळेस आपल्याला हे स्ट्रक्चर बघायचंय. फक्त तुर्तास आता लक्षात ठेवा, पायरोस सल्फ्युरस ऍसिड काढताना एक प्लस 6 झाला आणि एक प्लस 4 झाला. ठीक आहे? आणि हे जरा वियर्ड ऍसिड आहे, म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो की ऑक्सिजन असा सेंटरला दिला तर सिमेट्रिकल स्ट्रक्चर झालं असतं. इव्हन तुम्ही नेटवर जर का सर्च केलं तर काही काही तुम्हाला ठिकाणी असं मध्येच ऑक्सिजन लिहिलेला दिसेल आणि काय काय ठिकाणी एका बाजूला लिहिलेलं दिसेल. तर रिअल स्ट्रक्चर इज लाईक दिस. ओके, ऍक्च्युअल स्ट्रक्चर इज लाईक दिस. जे तुम्हाला आता दिलेलं आहे ते ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे, सेंटरला ऑक्सिजन असणार आहे, ऍक्च्युअल स्ट्रक्चर नाहीये. कळाले? पुढे जाऊयात आपण. थायोसल्फ्युरस ऍसिड, थायोसल्फ्युरस ऍसिड. सो थायोसल्फ्युरस ऍसिड मध्ये काय करायचं? फक्त आपला ऍसिडचा फॉर्म्युला घ्यायचा, त्या फॉर्म्युला मधनं एक ऑक्सिजन कमी करायचा आणि एक सल्फर वाढवायचा. ठीक आहे, माझा फॉर्म्युला आहे H2SO3, एक सल्फर वाढवला, एक ऑक्सिजन कमी केला, H2SO2. कळलं? मात्र हे स्ट्रक्चर काढताना जरा काळजी घ्यायची. थायोसल्फ्युरस ऍसिड काढताना, म्हणजे आपण ऑक्सिजन रिमूव्ह करून सल्फर काढलाय की नाही, हे स्ट्रक्चर आपल्या या रेग्युलर स्ट्रक्चर सारखं काढायचं नाही. म्हणजे आपण इथं दोन्ही केसेसमध्ये काय केलंय, दोन सल्फर दिसतायत, मग दोन सल्फर काढले, मग दोन OH लावले, तसं इथं करायचं नाही. ठीक आहे, इथं काय काळजी घ्यायची? तर जसं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला केलाय की मॉलिक्युलर फॉर्म्युला मधनं ऑक्सिजन रिमूव्ह केला आणि सल्फर लावलं, तसंच मॉलिक्युलर स्ट्रक्चर मधनं सुद्धा ऑक्सिजन काढायचा आणि सल्फर जोडायचा. काय सांगते बघा, जसं मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये आपण ट्रिक वापरली, ऑक्सिजन कमी केला, सल्फर वाढवला,
हीच ट्रिक वापरायची स्ट्रक्चर काढताना आपण, म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर आहे याच्यात ना ऑक्सिजनला काढून टाकायचं आणि तिथं सल्फर लावायचा. बाकी दोन सल्फर मग दोन ओएच ग्रुप मग सिमेट्रिकल वाटप करायचं असलं काही करायचं नाही. कळलं? परत एकदा सांगते, पहिल्यांदा काय करायचं, आपला जो हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये हे बॉटमची साईड जिथं ऑक्सिजन नाहीये म्हणजे डबल बॉन्ड ओ नाहीये तो आधी लिहून घ्यायचा, आणि मग वरती जर का मला ऑक्सिजन लावायचा आहे तर तो ऑक्सिजन काढून तिथं काय लावायचा, सल्फर लावायचा. आले लक्षात? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ थायो सल्फ्युरस ऍसिड. सल्फ्युरस ऍसिड, थायो सल्फ्युरस ऍसिड दोघांमध्ये काय फरक आहे? सल्फ्युरस ऍसिड मध्ये एक ऑक्सिजन आहे जास्तीचा, तो काढून टाकला आणि थायो सल्फ्युरस ऍसिड बनवलं. आले लक्षात? डाउट नाही ना तुम्हाला? हे स्ट्रक्चर कृपया असं काढू नका, म्हणजे दोन सल्फर काढले, दोन सल्फर दिसतात मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये, दोन सल्फर काढले मग त्याला दोन ओएच लावले, असं काही स्ट्रक्चर नाहीये. कळते ना? हे स्ट्रक्चर कसं काढायचं, जसा H2SO3 आहे तसाच्या तसा काढून घ्यायचा आणि फक्त ऑक्सिजनला खोडरबड्याने खोडायचं, तिथं सल्फर लावायचं. कळाले? हे तिन्ही स्ट्रक्चर नीट लक्षात आलेत का ते सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊयात. कारण की हे समजा नीट समजलं तर पुढचं आपलं फास्ट होईल. काल सुद्धा आपण हे बघितलं होतं, पण आज मी परत सांगितलं का तर तुम्हाला पुढचं समजायला सोपं जाईल. कारण की पुढे आपल्याला अजून फाईव्ह स्ट्रक्चर्स आपल्याला अजून बघायचे. झालंय का हे? काल लिहून झालं असणार आहे तुमचं. आपण पुढे जाऊयात, सल्फ्युरिक ऍसिड पशी जाऊयात. चालेल? मी समजा हा ऑक्सिजन जो आहे, एका मुलाचा क्वेश्चन आहे की पायरो सल्फ्युरस ऍसिड मधला हा ऑक्सिजन मी लेफ्ट हँड साइड ऐवजी राईट हँड साइड ला लावला तर काय बदल होईल का, चेंज होईल का काही? हा ऑक्सिजन मी इथं लेफ्ट ला लावलाय त्याच्याऐवजी राईट हँड साइड ला लावला तर काय फरक पडेल का? नाही पडणार. कळते? कारण की इथं मग हा प्लस फोर होईल आणि हा प्लस सिक्स होईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फक्त तुमचं इथे एक ओव्हरऑल जॉमेट्री काय असणार आहे, सल्फरची जॉमेट्री आपण अगदी सुरुवातीला बघितलंय, एकदम सुरुवातीला बघितलंय. या सल्फरची जॉमेट्री कोणती आहे? टेट्राहेड्रल जॉमेट्री. ओके, त्याला काही हार्म होत नाही कारण की त्याचे चार बॉन्ड्स आहेत चार बाजूला, ते असणार आहे. आता मी इथं टू डायमेन्शनल फिगर काढली. ऍक्च्युली कशी असणार आहे तर आपण काल बघितल्यात बघा फिगर्स, असं तिरक वगैरे बघितलेलं, थ्री डायमेन्शनल वे नी तुम्हाला हे सगळं दिसणार आहे. कळलं? टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. तो स्ट्रक्चर मध्ये काही चेंज होत नाही. ऑक्सिडेशन स्टेट प्लस फोर असू देत प्लस सिक्स असू देत, यु विल गेट टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. प्लस फोर मध्ये इथे एक लोन पेअर असणार आहे आणि प्लस सिक्स मध्ये ही लोन पेअर नसणार आहे, एवढाच फरक. कळाले? बर, एक पॉइंट राहिला मग अशी सांगायचा, थायो सल्फ्युरस ऍसिड याच्यामध्ये हा मिडल सल्फर आहे त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, हा जो मधला सल्फर आहे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, वॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस सेंट्रल सल्फर, ऑर सेंट्रल सल्फर असंच म्हणतात त्याला, इट इज प्लस फोर. आणि वरच्या सल्फरची किती आहे, वरच्या सल्फरची किती ऑक्सिडेशन स्टेट, केअरफुली सांगा, वेदर इट इज प्लस टू ऑर मायनस टू, विचार करून सांगा. फोर नाही येणार आहे एवढं नक्की, इट विल बी मायनस टू. कारण की हा प्लस झालाय, हा प्लस झाला म्हणल्यावर म्हणजे प्लस म्हणजे हा इलेक्ट्रॉन, याच्याकडचं इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजे हा इलेक्ट्रॉन विड्रॉवर झाला, सो दिस विल बी मायनस टू. ओके, सो जरा केअरफुली आन्सर्स बघत जा. आणि हे क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यूज मध्ये कसे पडतात की पायरो सल्फ्युरस ऍसिड मधल्या दोन सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, थायो सल्फ्युरस ऍसिड मधल्या दोन सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, सो यू शुड नो द पेअर इज प्लस फोर मायनस टू, प्लस फोर प्लस सिक्स, आणि इकडे काय आहे प्लस फोर प्लस फोर पहिल्यासाठी डायथायसाठी. कळाले? आता आपण पुढे जाऊया, सल्फ्युरिक ऍसिड बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट रूल इज अगेन सिम्पलर वन. फर्स्ट पहिली जी कन्सेप्ट आहे ती सेम आहे, ओयुएस आय सी. आता थोडासा चेंज होतोय बघा, डायथायो फॉर्म्युला तोच आहे, ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ. त्याच्यानंतर पायरो, ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ. बरोबर, हे दोन आपण लास्ट टाइम बघितले. काय केलंय बघा, इथं एच टू ओ टू होता त्यातला एक ऑक्सिजन कमी केला आणि एच टू ओ लिहिला. बरोबर आहे? एच टू ओ टू होता त्यातला एक ऑक्सिजन कमी केला आणि एच टू ओ लिहिला. आता पुढच्या फॉर्म्युलामध्ये मी काय करणार आहे, हा पण ऑक्सिजन कमी करणार. दॅट विल बी पेरॉक्सी डाय. पेरॉक्सी डाय काय केलंय, ऍसिड इंटू टू, हे पहिलं सगळं सेमच आहे आणि अजून एक ऑक्सिजन कमी केला मायनस एच टू, ऍसिड इंटू टू मायनस एच टू.
सिक्वेन्स लक्षात आलाय, पहिल्यांदा दोन ऑक्सिजन होते, मग एक ऑक्सिजन आहे आणि मग झिरो ऑक्सिजन. कळलं? आता ऑक्सिजन संपले, वजा करायला काहीच राहिलं नाही, त्याच्यावर पुढचे दोन फॉर्म्युले वेगळे आहेत. काय आहे बघा, थायो, थायो आपल्याला माहितीये काय आहे, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. अँड लास्ट वन इज पेरॉक्सिमोनो, इट इज ऍसिड प्लस वन ऑक्सिजन, कारण की पेरॉक्सी ग्रुप आहे. पेरॉक्सी ग्रुप म्हटल्यावर आपण एक ऑक्सिजन ऍड करणार. कळालंय? सो दीज आर द फाईव्ह ऑक्सो ऍसिड ऑफ सल्फ्युरिक ऍसिड दॅट वी आर गोइंग टू सी हियर. सल्फ्युरिक ऍसिडचे आपण हे पाच टाइप्स बघणार आहोत, म्हणजे टोटल मगाचे तीन आणि हे पाच, एट ऍसिड होतील. कळालंय? परत एकदा बघूया, डायथायो, पायरो आणि पेरॉक्सिडाय या सगळ्यांमध्ये काय करायचं, ऍसिड इंटू टू. आणि काय करायचं, मायनस पहिल्यांदा हायर घेतला एच टू ओ टू, त्याच्यानंतर एक ऑक्सिजन कमी केला एच टू ओ लिहिला, मग रिलेला ऑक्सिजन आहे तोही कमी केला एच टू झाला. कळालं? एक एक ऑक्सिजन आपण ग्रॅज्युअली कमी कमी करत गेलो. दीज आर द थ्री फर्स्ट थ्री वन. ओके, त्याच्यानंतर थायो जो आपला रेग्युलर होता, काय केले, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर, जो मागो होता तो सिद्ध घेतला. आणि पाचवा ऍसिड कोणता आहे, तर पेरॉक्सी मोनो, पेरॉक्सी मोनो ज्याच्यामध्ये आपलं ऍसिड घेतलं आणि त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन ऍड केला, ऍसिड प्लस ऑक्सिजन. कळाले? ते पाच जण कळाले का कोणते ते? नावांचा सिक्वेन्स बघा, डायथायो नंतर पायरो, पेरॉक्सिडाय थायो आणि मग पेरॉक्सी मोनो. ठीक आहे, इथं ऍसिड कुठलं घ्यायचंय, आपण आयसी ऍसिड मध्ये आहोत, ऍसिड कोणतं घ्यायचंय, सल्फ्युरिक ऍसिड. ओके, एच टू एस ओ फोर, सल्फ्युरिक ऍसिड, इथं सगळीकडे एच टू एस ओ फोर पाहिजे आणि मग आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले डिटरमाइन करणार. कळलं? एंड इज ऑब्विस, जेव्हा स्ट्रक्चर्स काढायचे तेव्हा एच असेल तेव्हा काय करायचं, ओ एच बनवायचा, ऑक्सिजन असेल तेव्हा डबल बॉन्ड ओ करायचा, एच असेल तेव्हा ओ एच लिहायचा, ऑक्सिजन असेल तेव्हा डबल बॉन्ड ओ लिहायचा. कळलं? सुरू करायची लेक्चर, रिएक्शन म्हणते सॉरी, आपण हे सुरू करूयात स्ट्रक्चर्स काढायला. ओके, सो लास्ट टाइम जे तीन स्ट्रक्चर काढले ते आधी काढूयात आपण, म्हणजे सल्फ्युरस ऍसिडचे जे तीन काढले तेच आपण आधी तीन काढूयात आणि मग उरलेले दोन आहेत ते पुढे बघूयात. चालेल? कोणते तीन काढले होते आपण, डायथायो, पायरो आणि थायो. डायथायो, पायरो आणि थायो हे तीन आधी आपण बघूया आणि मग हे उरलेले दोन बघूया. चालेल? सुरुवात करूयात आपण डायथायो सल्फ्युरिक ऍसिड, डायथायो सल्फ्युरिक ऍसिड. ओके, किंवा दुसरा काय शब्द आहे, डायथायोनिक ऍसिड. मगाशी जसं होतं डायथायो सल्फ्युरसच्या जे डायथायस होतं तसं इथं डायथायोनिक ऍसिड. कळालं? मला याचा फॉर्म्युला काढून सांगा बरं, व्हॉट विल बी द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डायथायोनिक ऍसिड. काढताय का बघा, फॉर्म्युला मध्ये भरून ऍसिड कोणता भरायचा आहे, एच टू एस ओ फोर. सो व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डायथायोनिक ऍसिड, एच टू एस ओ फोर इंटू टू मायनस एच टू ओ टू. फॉर्म्युला काय येणार आहे, एच टू एस ओ फोर इंटू टू मायनस एच टू एस ओ फोर इंटू टू म्हणजे किती, एच फोर एस टू ओ एट, एच फोर एस टू ओ एट मायनस एच टू ओ टू, मायनस एच टू ओ टू. सो काय येणार आहे फॉर्म्युला, एच टू एस टू ओ सिक्स, एच टू एस टू ओ सिक्स. आकांक्षा फॉर्म्युला बघा नीट, एच टू एस टू ओ सिक्स. कळालंय ना, काही डाऊट आहे का? फॉर्म्युला तुम्हाला काढता आला पाहिजे, फॉर्म्युलाच नाही आला तर अवघड होईल काम. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आपण आता आयसी ऍसिड सल्फ्युरिक वगैरे ऍसिड आहोत, सो प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेट पाहिजे. ठीक आहे, आणि प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे दोन्ही सल्फरची प्लस सिक्स पाहिजे. आता असं नाही चालणार एक प्लस सिक्स प्लस फोर वगैरे. ठीक आहे, मॅक्सिमम तुम्हाला मॅक्सिमम काय करायचंय, ऑक्सिडेशन स्टेट तुमची प्लस सिक्स आली पाहिजे. ठीक आहे, सुरू करायचं. सो पहिल्यांदा सल्फर, दोन सल्फर काढायचे, सॉरी आधी आपण पुढचे पण मॉलिक्युलर फॉर्म्युले बघूया, कारण की आता आपल्याला यायला लागलं, येत आहे ना आता तुम्हाला काढायला. पायरो सल्फ्युरिक ऍसिड कसं काढणार मॉलिक्युलर फॉर्म्युला, ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ, ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ. सो टेल मी व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर पायरो सल्फ्युरिक ऍसिड, एच टू एच टू ओ सेवन. बरोबर आहे, एच टू एच टू ओ सेवन. जरा या दोघांमध्ये पण कंपॅरिझन करा, हे लक्षात आलंय ना, एच टू एस टू ओ सेवन
डायथायोनिक ऍसिड आणि स्पायरोसल्फ्युरिक ऍसिड किंवा आपण हे डायथायोन पायरो मध्ये काय फरक आहे, एच टू ओ टू इथं आपण दोन ऑक्सिजन वजा करतोय आणि इथं एकच ऑक्सिजन वजा करतोय. हिअर वी आर सबस्ट्रॅक्टिंग टू ऑक्सिजन अँड हिअर वी आर सबस्ट्रॅक्टिंग वन ऑक्सिजन. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या फॉर्म्युलामध्ये इथं एक दोन ऑक्सिजन कमी असतील आणि इथं एकच ऑक्सिजन कमी असेल. ओ एट होता तर ओ सिक्स झाला, दोनने कमी झाला, आणि ओ एट होता तर ओ सेव्हन झाला, एकने कमी झाला. कळालं ना फरक काय, इथं दोन सहा सल्फर ऑक्सिजन आहेत आणि इथं सात ऑक्सिजन आहेत. म्हणजे वन बाय वन एक एक वाढवलं, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ट्रिक्स बनवू शकता. सो डायथायोपासून पायरोकडे येताना एक ऑक्सिजन वाढवला. कळालं. सो नेक्स्ट वन, थायो सल्फ्युरिक ऍसिड. सो टेल मी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ थायो सल्फ्युरिक ऍसिड. Just you have to remove oxygen and add sulfur in this molecular formula. Thiosulfuric acid. Molecular formula will be H2S2O3. Seven kasa kaya ala? H2S2O3. Kada ala multiplied by 2 agare kaya na. Apan kuta ho thio, 4 number cha. Peroxidai pashi nahi ho. Apan jay. मगाशी बघितले सल्फ्युरस ऍसिड चे जे तीन बघितले ते आधी बघूयात आणि मग हे पेरोक्सिच्या नादाला लागूया. ठीक आहे, त्याच्यावर हे 1, 2 आणि 3 कळत आहे ना कुठले बघायचे आपल्याला आता. डायथायो पायरो आणि थायो बघायचं. कळले. सो इट विल बी H2S2O3. कळले. रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. आता आपल्याकडे तिघांची नावं झाली आहेत, नावं झाल्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युले झाले आणि आता आपण स्ट्रक्चर्स काढायला घेऊ. ठीक आहे, परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन आला डायरेक्ट थायोसल्फ्युरिक ऍसिड किंवा डायरेक्ट स्ट्रक्चरचा, स्ट्रक्चरचा नादा लागू नका. आधी नाव लिहा, नावावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा आणि मग स्ट्रक्चर काढा. डायरेक्ट स्ट्रक्चर पाठ करू नका, डायरेक्ट स्ट्रक्चर्स वरनं आन्सर देऊ नका. कळतंय. वन स्टेप बाय स्टेप जावा तरच तुमचा आन्सर पण करेक्ट येणार आहे आणि जास्त काही त्याच्यात अँबिग्युटी राहणार नाही. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ डायथायोनिक ऍसिड. तर दोन सल्फर आहे, सो पहिल्यांदा काय केलं, दोन सल्फर काढले. आता ऍक्च्युली हा बॉन्ड मी चुकून आधीच दिलेला आहे, तुम्ही काढू नका. आधी आपण दोन सल्फर काढले, पुढे काय करायचं सांगा. दोन सल्फर काढून झाले, आता पुढे काय करायचं. दोन सल्फर काढून झाल्यावर काय करायचं, हायड्रोजन बघायचं. हायड्रोजन किती, तिथं दोन हायड्रोजन आहे, म्हणजे दोन ओएच ग्रुप. मग मी एकाच सल्फरला दोन ओएच ग्रुप लावू का, एक लेफ्ट हँड साईडला दोन ओएच ग्रुप लावले असं चालेल का, नाही चालणार. काय करायचं, दोन ओएच ग्रुप आहेत, एकेका सल्फरला सिमेट्रिकल त्याचं वाटप करायचं. कळालं. ऑक्सिजन किती शिल्लक राहिले, हाऊ मेनी ऑक्सिजन रिमेनिंग. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, ओ सिक्स मधले दोन ऑक्सिजन संपलेत, म्हणजे किती ऑक्सिजन राहिले, चार ऑक्सिजन. मग चार ऑक्सिजन आहेत आणि दोन सल्फर आहेत, मग काय करणार, दोघांना दोन दोन वाटून टाकायचे. बरोबर आहे. सो या सल्फरला आधी मी एक दिला, मग दुसऱ्या सल्फरला एक दिला. ठीक आहे, एक एक वाटून दिला, माझ्याकडे अजून दोन राहिले. आणि आता दोन ऑक्सिजन देताना मात्र आता पुढे काळजी घ्यायची की आपल्याकडे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट अवेलेबल आहे का, हा आधी विचार करायचा. नसेल तर मग अवघड. इथं बघा, या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, इथं सुद्धा +4 आहे, म्हणजे अजून +6 होण्यासाठी स्कोप आहे. अजून एक मी अजून दोन बॉन्ड मला तयार करायला स्कोप आहे, म्हणून मी काय केलं, उरलेले दोन ऑक्सिजन आहेत ते देऊन टाकले. कळाले स्ट्रक्चर कसं काढलं, दोन सल्फर आधी काढले, पहिल्यांदा दोन सल्फर काढले, मग हायड्रोजन बघितले, दोन हायड्रोजन आहेत म्हणून दोन ओएच लावले. ओएच लावल्यानंतर किती ऑक्सिजन शिल्लक राहिले, तर चार ऑक्सिजन शिल्लक राहिले. चार पैकी आधी एक एक दोघांना दिला, दोन शिल्लक राहिले. आता दोन लावताना फक्त काळजी घ्यायची की सल्फरचे आपले बॅलन्सी वगैरे काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं, की आपले +6 पुढे नेऊन द्यायचं. म्हणून मग काळजी घेतली, मग कळायला की इथं काही गरज नाही विचार करायची, कारण की दोघांच्या मध्येही ऑक्सिजन अजून दोन ऍड होऊ शकतात. मग इथे एक ऑक्सिजन दिला आणि इथे एक ऑक्सिजन दिला. कळले. दिस इज द फायनल स्ट्रक्चर ऑफ डायथायोनिक ऍसिड. कळले. तुम्ही आता लिहून घेऊ नका, तुम्ही काय करा, म्हणजे एक दोन मिनिटं मी नंतर देईल, तुम्ही मनाने स्ट्रक्चर काढा. स्क्रीन समोरच असेल तुमच्या, मनाने स्ट्रक्चर काढा आणि एकदा क्रॉस चेक करा. तुमचं लगेच इथं पाठ होऊन जाईल, तुम्हाला परत वेगळा अभ्यास करायची गरज नाही. आता आता आहे तसं बघून काढलं तर मनाने काढलं नाही तर तुम्हाला परत ते वेगळा अभ्यास करावा लागेल. कळते ना काय सांगते. स्ट्रक्चर्स आता समजून घ्या कशी काढायची,
आणि 5 मिनिटांमध्ये वेळ देईल, तुम्ही न बघता स्ट्रक्चर्स काढा आणि मग परत तुमच्या स्क्रीनवरती क्रॉस चेक करा. पुढे बघूयात आपण पायरोसल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, आता जरा काळजीपूर्वक बघायचं आपल्याला. इथं ऑक्सिजन आता वाढलेले, ठीक आहे. सो सुरुवात परत करायची 2 सल्फर पासून. सो काय करणार आपण, 2 सल्फर लावले, ठीक आहे, 2 सल्फर लावले. पुढे हायड्रोजन किती आहेत, 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे किती ओएच लावायच्या परत, 2 ओएच. मग काय केलं, या सल्फरला 1 ओएच, या सल्फरला 1 ओएच. ऑक्सिजन किती शिल्लक राहिले, हाऊ मेनी ऑक्सिजन आर रिमेनिंग, टोटल 5 ऑक्सिजन. मग कसं वाटप करणार आहे, 5 आहेत म्हणल्यावर सुरुवातीला जे 4 आहेत त्यांचा अर्धे आपण वाटप करूयात. ठीक आहे, 4 आहेत म्हणजे मी 1 त्याला दिला, 4 आहेत म्हणजे किती आहेत माझ्याकडे एकूण, सॉरी 4 आहेत त्याचा अर्थ काय, मी याला 2 देणार आणि याला 2 देणार, बरोबर आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे, 1 ऑक्सिजन शिल्लक राहिलाय, बरोबर आहे, 1 ऑक्सिजन शिल्लक राहिलाय. इफ यू रिमेंबर, तुमच्याकडे आता लिहिलेलं असेल स्ट्रक्चर पायरोसल्फ्युरस ऍसिडचं स्ट्रक्चर बघा, पायरोसल्फ्युरस ऍसिड, त्याच्यामध्ये जो एक एक्स्ट्राचा ऑक्सिजन होता तो आपण या सल्फरला दिलेला, ठीक आहे. पण आता मी एक्स्ट्राचा ऑक्सिजन या डाव्याकडच्या सल्फरला देऊ शकणार आहे का, तर नाही, कारण त्याचे ऑक्सिडेशन स्टेट ऑलरेडी फुलफिल झाले, अजून मध्ये एक बॉन्ड करायचा आपल्याला, बरोबर आहे, हा शेवटचा बॉन्ड राहिलाय आपला. तो इथं मला अजून एक ऑक्सिजन लावायला स्कोप नाही, कळते. सेम थिंग ओव्हर दिस राईट हँड साईड, इथं सुद्धा अजून एक ऑक्सिजन लावायला स्कोप नाही. मग काय केलं, त्या ऑक्सिजनला दोन्ही सल्फरकडे जागा नाही, मग काय केलं, त्याला सेंटरमध्ये टाकून दिलं. येते लक्षात, काय केलं, त्याला 2 सल्फरच्या सेंटरला म्हणजे सिंगल बॉन्डनी दोन्हीला जोडून टाकलं, ह्या दोघांचा ब्रिज म्हणून काम केलं त्याने, कळले. ही केस आपण पायरोसल्फ्युरस ऍसिडला केलेली नव्हती, पायरोसल्फ्युरस ऍसिड मध्ये आपण ऑक्सिजन एका बाजूला दिला होता, कारण की इथं ऑक्सिडेशन स्टेट वाढायला स्कोप होता. पण आता इथं ऑक्सिडेशन स्टेट फुलफिल झाली आहे, त्याची काय ते व्हॅलन्सी वगैरे सगळी फुलफिल झाली आहे, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्राचा ऑक्सिजन एकाच सल्फरला देऊ शकत नाही. मग काय केलं, त्या दोघांमध्ये ब्रिज करून टाकला, कळले, दोघांनाही एक एक सिंगल बॉन्ड देऊन टाकला, कळले. लक्षात आलं सगळ्यांच्या, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पायरोसल्फ्युरिक ऍसिड. ओके, लास्ट स्ट्रक्चर बघूया, एक्सप्लेनेशन करते आणि मग मी तुम्हाला वेळ देते लिहायला. थायोसल्फ्युरिक ऍसिड, थायोसल्फ्युरिक ऍसिड, आता आपल्याला हे स्ट्रक्चर फायनल बघायचंय. सो थायोसल्फ्युरिक ऍसिड जसं थायोसल्फ्युरस होत तसंच आहे. फॉर्म्युला काय, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. सो सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे H2SO4, H2SO4 मधून ऑक्सिजन काढायचा आणि सल्फर ऍड करायचा, म्हणजे काय होणार आहे, H2SO3, 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 कळलं. दिस इज द फॉर्म्युला ऑफ थायोसल्फ्युरिक ऍसिड, कळलं. आता पुढे जाऊयात, आपल्याला स्ट्रक्चर काढायचंय, याचं रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. याचं स्ट्रक्चर काढताना काय मगाशी सांगितलं होतं, काळजी काय घ्यायची, जसं मॉलिक्युलर फॉर्म्युला केलाय रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर, तसाच स्ट्रक्चरल फॉर्म्युला करायचा, की या स्ट्रक्चर मधला ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि सल्फर जॉईन करायचा, कळतंय. आपण थायोसल्फ्युरिक ऍसिड बनवताना काय केलं, H2SO4 घेतला, म्हणजे H2SO4चा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आणि मग त्यातनं एक सल्फर, सॉरी एक ऑक्सिजन कमी केला आणि एक सल्फर ऍड केला, एक ऑक्सिजन कमी केला आणि एक सल्फर ऍड केला. सेम थिंग यू हॅव टू रिपीट फॉर स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन, म्हणजे हे स्ट्रक्चर परत काढायचं, इथे H2SO4चं इथं जे स्ट्रक्चर आहे हे तसंच परत काढायचं आणि त्यातला खोडडबऱ्यानी हा एक ऑक्सिजन फोडून टाकायचा आणि त्याच्या जागेवर काय लिहायचं, एक सल्फर, कळलं. स्ट्रक्चर बघा कसं दिसणार आहे, H2SO4 हे स्ट्रक्चर जसंच्या तसं मी इथं काढलंय, फक्त काय केलंय, वरती एक ऑक्सिजन होता तो काढून टाकला आणि त्याच्या जागेवर काय लावलंय, सल्फर. दिस विल बी थायोसल्फ्युरिक ऍसिड, थायोसल्फ्युरिक ऍसिड, कळलं. थायोसल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर कळालंय, कोणाला काही डाऊट आहे का, हा सल्फर इथं कुठून आला, काही डाऊट नाही आहे ना. इथं स्ट्रक्चर काढताना काळजी घ्यायची, H2SO3 दिसतंय म्हणून 2 सल्फर काढले, मग 2 OH काढले, मग एक ऑक्सिजन राहिला,
तसला काय करायचं नाही, कळलंय? तसं काढायला गेला तर ऑक्सिडेशन स्टेट या सल्फरची प्लस सिक्स कधीच मिळणार नाही, ती प्लस फोर किंवा प्लस टू पशीच अडकून बसेल. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता, म्हणजे लक्षात येईल. ओके, परत सांगू का थायो सल्फ्युरिक ऍसिड सांगू का सगळं परत सांगू? तिन्ही नीट समजलेले आहेत का? परत पहिल्यापासून सांगू. थायो सल्फ्युरिक ऍसिड परत एकदा सांगते. थायो सल्फ्युरिक ऍसिड करताना कन्सेप्ट एकच आहे, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा, ऑक्सिजन रिमूव्ह करायचं, सल्फर ऍड करायचा. मॉलिक्युलर स्ट्रक्चर काढायचा, ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि सल्फर ऍड करायचा. दोन्ही मध्ये आपल्याला एकच कन्सेप्ट वापरायचे, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. म्हणजे एच टू एस ओ फोर काढला, त्याच्यातला एक ऑक्सिजन कमी केला, एक सल्फर वाढवला, इट विल बी एच टू एस टू ओ थ्री, एच टू एस टू ओ थ्री. आणि आपण जेव्हा याचं स्ट्रक्चर काढणार आहोत, स्ट्रक्चर काढताना आपण हे पहिले दोन काढले तसं काढायचं नाही की दोन सल्फर लिहिले दोन ओ एच काढले, तसं काही करायचं नाही. काय करायचं, एच टू एस ओ फोरचं पण स्ट्रक्चर काढायचं, त्यातला ऑक्सिजन आहे तो खोटरब्याने खोडून टाकायचा आणि तिथं सल्फर लिहायचा. म्हणजे काय होणार आहे स्ट्रक्चर, हे एच टू एस ओ फोरचं स्ट्रक्चर काढलंय, माझ्याकडे खोटरबर इथं वापरता येत नाही, इथे येणार आहे ऑक्सिजन, मग मी तो काढून टाकलाय, त्याच्या जागेवर काय लिहायचं फक्त सल्फर. कळालं? मोस्ट सिम्पलेस्ट वन इज थायो. आता हे तिन्ही कळाले असते तर मला ऑक्सिडेशन स्टेट सांगा. पहिली सांगा ही डायथायो, डायथायनिक ऍसिड मध्ये या दोन्ही सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट सांगा. डायथायनिक ऍसिड मधल्या दोन्ही सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट दोन्हीची किती येते? प्लस सिक्स. या दुसरी पायरो सल्फ्युरिक ऍसिड दोन्ही सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट सांगा. प्लस फाईव्ह कुठली आली? प्लस फाईव्ह नाही येत, एक तर प्लस सिक्स आणि प्लस फोरच येऊ शकते. या दोन्हीची एकत्र सांगायचे, वेदर यु विल गेट प्लस सिक्स और प्लस फोर, बोथ हॅव प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर ना? प्लस फोर नाहीये बाळांनो. आणि आता इकडे या, थायो सल्फ्युरिक ऍसिड, थायो सल्फ्युरिक ऍसिड मधल्या बॉटमच्या म्हणजे या सेंट्रल सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट सांगा. सेंटरचा जो सल्फर आहे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट खाली आहे, तो ऑक्सिजनला लागलेला आहे, तो इट इज प्लस सिक्स. बरोबर ना? सहा प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेट आहे. आणि या वरच्या सल्फरची किती आहे? वरच्या सल्फरची किती आहे? मायनस टू. वरच्या सल्फरची किती आहे? मायनस टू. म्हणजे जसं आपल्या मगाशी होतं थायो सल्फ्युरस ऍसिड, सेम थिंग हियर. कळालंय? सो ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक वेळेस काढत जा, म्हणजे प्रॅक्टिस टाइम ठेवायची की आपण त्याच्यामुळे चुकणार नाही. चुकून प्लस एट वगैरे आला तर लक्षात येतं की अरे काहीतरी चुकलंय रिएक्शन आपल्याला लिहायला. कळतंय? किंवा प्लस फाईव्ह वगैरे येत असेल तर आपलं लक्षात येतं की आपलं स्ट्रक्चर कुठेतरी चुकतंय, म्हणजे आपल्याला कॅरी आउट करताय. बरं, तुमचं स्ट्रक्चर काढताय का? दोन मिनिटं वेळ देऊ तुम्हाला. स्ट्रक्चर्स काढून झाले की सांगा, मग आपण पुढे जाऊया. शक्यतो स्ट्रक्चर्स मनाने काढा आणि मग स्क्रीनवरचं क्रॉस चेक करा. परत परत तेच सांगते, मनाने काढा आणि मग स्क्रीनवरचं क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला समजलंय का नाही. ज्यांचं झालं असेल त्यांनी सुद्धा क्रॉस चेक करा, एकदा मनाने काढा स्ट्रक्चर आणि क्रॉस चेक करा. झालं काढून? झालं काढून असेल तर आपल्याला पुढचे दोन बघायचे, ते फॉर्म्युल्यांकडे लक्ष द्या. ज्यांचं झालं असेल त्यांनी, पेरॉक्सिड आहे आणि पेरॉक्सिन मोनो. चला, झालंय तुमचं काढून असं मी समजते, आपण पुढे जाऊयात. चालेल? पेरॉक्सिड डाय अँड पेरॉक्सी मोनो. करायचं ना सुरू? आता याचे फॉर्म्युले जरासे वेगळे आहेत, त्यामुळे स्ट्रक्चर्स काढणं पण थोडस बदल होणार आहे. कारण की पर हा शब्द आलाय, पेरॉक्सी बॉन्ड, पेरॉक्सी किंवा जेव्हा पर हा शब्द येतो त्यावेळेस काय सांगितलं, इट इज ओ सिंगल बॉन्ड ओ. ठीक आहे, ऑक्सिजनचा इथं सिंगल बॉन्ड होतो, येते लक्षात? ऑक्सिजन इथं सिंगल बॉन्डेड काढायचे दोन्ही केसेसमध्ये, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरू करायचं. ऍसिड कोणतं घ्यायचं परत? पेरॉक्सिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड, पेरॉक्सिमोनो सल्फ्युरिक ऍसिड. हे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये असतात, ही स्ट्रक्चर सल्फ्युरस ऍसिड मध्ये मिळणार नाही.
ठीक है, सल्फ्यूरस एसिड मध्ये तीनच होते आणि हे दोन आहेत ते सल्फ्यूरिक एसिड मधले एक्स्ट्राचे दोन आले. ठीक है, सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट वन, पेरोक्सी डाय सल्फ्यूरिक एसिड. सॉरी उलट झालं, पेरोक्सी मोनो सल्फ्यूरिक एसिड, कारण की आधी मोनो बघितला पाहिजे मग डाय बघितला पाहिजे. बरोबर आहे ना? ऍक्च्युली मोनो आणि डाय मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी डिटरमाइन करायला वेगवेगळी मेथड असली तरी याचे स्ट्रक्चर्स काढणं सिमिलर आहे. यांचे जेव्हा स्ट्रक्चर्स काढताना आपण लक्ष द्याल तुम्ही, तर स्ट्रक्चर्स दोघांची सिम्पल सिमिलर आहेत. म्हणजे इथे मोनो याचा अर्थ एकदा काढायचा आणि इथे डाय याचा अर्थ काय, तेच स्ट्रक्चर दोन वेळा रिपीट करायचं. ठीक आहे, मग पेरोक्सी बॉन्ड इथं एकदाच येणार आहे, इथं तो दोन वेळा येणार आहे. कळलं? सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट वन, पेरोक्सी मोनो सल्फ्युरिक ऍसिड. सो इट्स फॉर्म्युला इज ऍसिड प्लस ऑक्सिजन, ऍसिड प्लस ऑक्सिजन, ऍसिड इज H2SO4. सो व्हॉट विल बी इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला? मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार आहे? पेरोक्सी मोनो सल्फ्युरिक ऍसिड, व्हॉट विल बी इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला? इट विल बी H2SO5. एकच सल्फर आहे, आपलं काम जरा सोपं झालंय. मागच्या सगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये दोन दोन सल्फर आले होते, आता इथं हा एकटाच सल्फर आहे. सो हा शाणा सल्फर आहे. ठीक आहे, H2SO5. बरं, आता ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून, H2SO5 या नुसत्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे ते सांगा बरं. आपल्या रेग्युलर जे काय आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं हे लावतो, ऑक्सिडेशन स्टेट काढायची एक मेथड लावतो, त्यानुसार या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे H2SO5 वरून? इट विल बी +8. बरोबर ना? कारण की हायड्रोजन आहे +1 आणि ऑक्सिजन किती आहे, 5 × −2 म्हणजे -10 + 2 म्हणजे याचे +8 येणार. कळते ना? +8 येते. आणि +8 पॉसिबल आहे का? सल्फरची +8 पॉसिबल आहे का ऑक्सिडेशन स्टेट? नॉट पॉसिबल. मॅक्सिमम +6 पॉसिबल आहे. कळते? म्हणजे नुसत्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावर ना ऑक्सिडेशन स्टेट काढली तर काहीतरी आपली गडबड होते. लक्षात येते? काहीतरी गडबड होते, कारण की हा ऑक्सिजन आपला सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्डेड नाही. कळते? डबल बॉन्डेड नाहीये. त्याच्यामुळे स्ट्रक्चर आधी काढायचं आणि मग ऑक्सिडेशन स्टेट काढायची. ठीक आहे, सो लेट अस चेक इट स्ट्रक्चर. काय करायचंय फक्त? आपला आधी सल्फ्युरिक ऑक्सिडेशन स्टेटस शिल्लक राहिली नाही, कारण की 6, 8 जे काय बॉन्ड आहे ऑलरेडी झालेले. मग काय केलं? तो जो शेवटचा राहिलेला ऑक्सिजन होता तो या एस आणि OH या दोघांच्या मध्ये इन्सर्ट केला, लाईक दिस. कळलं काय केलं? जो आपला SOH बॉन्ड होता, हा जो बॉन्ड होता याच्यामध्ये एक ऑक्सिजन इन्सर्ट केला, जो सिंगल बॉन्डेड झाला. ठीक आहे, दोन्हीकडे सिंगल बॉन्ड झाला. कळलं? सो यू विल गेट बॉन्ड लाईक दिस. So this will be peroxy group or peroxy sulfuric monosulfuric acid, कारण की एकदाच घेतलंय. आता डायचं बघताना आपण कुणी मल्टिप्लाय करणारच आहोत. कळालंय स्ट्रक्चर? पेरोक्सी मोनो सल्फ्युरिक ऍसिड. काय करायचं? सल्फ्युरिक ऍसिडचं सगळं स्ट्रक्चर रेग्युलर जसं आपण आतापर्यंत बघितलंय तसं, आपलं 5-6 वेळा झाले म्हणून मी इथे रिपीट नाही केलं. काय करायचं? सेंटरला सल्फर काढायचा, दोन हायड्रोजन आहेत म्हणून 2 OH लावायचे, नंतर शिल्लक राहिले 3 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन पैकी 2 ऑक्सिजन दिले, तिसरा ऑक्सिजन द्यायला जागाच राहील. काय केलं? त्या तिसऱ्या ऑक्सिजनला या 2 S आणि OH च्या मध्ये त्याला इन्सर्ट केलं. कळलं? इन्सर्ट केल्यामुळे काय झालं, याला पण सिंगल बॉन्ड मिळाला आणि याचा पण सिंगल बॉन्ड फुलफिल झाला आणि हा मधला ऑक्सिजन दोन्ही बाजूला सिंगल बॉन्डेड म्हणजे पेरोक्सी ग्रुप सारखा आपल्याला मिळाला. कळलं? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पेरोक्सी मोनो सल्फ्युरिक ऍसिड. कळलं? पुढे जायचं? लक्षात आलंय ना सगळ्यांना? मला सांगा एकदा, लक्षात आलं असेल तर पुढे जाऊयात. आणखी हे समजलं तर पेरोक्सी डाय समजणार आहे, कारण की तेच प्रकरण दोनदा करायचं आपल्याला. ओके, सो लेट अस मूव ऑन टू नेक्स्ट वन, पेरोक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड. फॉर्म्युला काय आहे पेरोक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिडचा? ऍसिड इंटू 2 - H2. हा इथे 3 नंबरला खाली लिहिलाय. कळलंय ना?
तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून. एकदा H2O2 आहे, मग एक ऑक्सिजन कमी केला, प्रत्येक ऑक्सिजन कमी केला. ओके, ऍसिड इंटू टू मायनस H2, सो H2SO4 इंटू टू मायनस, सॉरी इथं मायनस H2 पाहिजे, मी तर नुसतं H लिहिलेलं आहे, मायनस H2 पाहिजे, बरोबर ना, H2S2O8, बरोबर आहे का? तर मीच कन्फ्युज झाले. H2S2O8. आपण स्ट्रक्चर बघूयात म्हणजे क्लिअर होईल. काय करायचंय, सल्फ्युरिक ऍसिड इंटू टू आणि त्याच्यात ना दोन हायड्रोजन कमी करायचे. आता हा एक सल्फ्युरिक ऍसिड लिहिला, ठीक आहे. जरा मला वाटतं इथं कन्फ्युजन झाले काहीतरी मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये. आता आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघू म्हणजे हे क्लिअर होईल. H2SO4 काढला, दुसरा H2SO4 काढला, ठीक आहे. दोन H2SO4 आहेत आणि त्याच्यात काय करायचंय, दोन हायड्रोजन वजा करायचे, मायनस H2, ठीक आहे, मायनस H2 पाहिजे. आपण वरचा फॉर्म्युला आहे ना, पेरोक्साइड आहे, काय करायचंय, दोन हायड्रोजन आपल्याला इथं सबट्रॅक्ट करायचे, तर मायनस H2 पाहिजे, लक्षात येते ना. इट विल बी H2S2O8. ओके, इथं नुसता H लिहिलाय, तिथं दोन हायड्रोजन पाहिजे. सो स्ट्रक्चर कसं काढायचंय बघा. स्ट्रक्चर काढताना काय असं लक्षात यायचं, सिंपल स्ट्रक्चर आहे, एकदा लक्षात आलं की सोपं जाईल. जसं आपण इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिलाय त्यानुसारच जायचं. इट शुड बी इयर 2H किंवा H2, दोन हायड्रोजन कमी करायचं, तेवढं लक्षात ठेवा. हा वरचा फॉर्म्युला लिहिलाय तो करेक्ट लिहिलाय, ठीक आहे. सो यु विल गेट मॉलिक्युलर फॉर्म्युला फायनली H2S2O8, ठीक आहे. आता आपल्याला याचं स्ट्रक्चर काढायचंय. स्ट्रक्चर कसं काढायचं बघा, सल्फ्युरिक ऍसिड इंटू टू मायनस 2H, सल्फ्युरिक ऍसिड इंटू टू मायनस H2 किंवा मायनस 2 हायड्रोजन, दोन हायड्रोजन वजा करायचे, ठीक आहे. सो कसं केलं बघा, एक सल्फ्युरिक ऍसिड काढलं, हा दुसरा सल्फ्युरिक ऍसिड काढलं, ठीक आहे. दोन सल्फ्युरिक ऍसिड काढले म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड इंटू टू झालं, आणि आता दोन हायड्रोजन जे आहेत तिथनं आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. हे दोन हायड्रोजन जे आहेत आपल्याला ते काढून टाकायचे, कळालंय. थोडक्यात काय केलं आपण, या दोन्ही ऑक्सिजनचा एक एक बॉन्ड कमी केला, दोन्ही ऑक्सिजनचा एक एक बॉन्ड कमी केला, कळालं. कसं दिसणार आहे बघा स्ट्रक्चर, हा पहिला लेफ्ट हँड साइडचा असा दिसणार, बरोबर आहे, एक हायड्रोजन कमी केला, राईट हँड साइडचा या पद्धतीने दिसणार. आणि मग काय केलं, हे हायड्रोजन दोन्ही कमी केले, एक बॉन्ड कमी झाला, या दोघांमध्ये बॉन्ड बनवला, इट्स लाईक दिस. हा जो मध्ये बॉन्ड केलाय, लक्ष, सिंपल स्ट्रक्चर आहे. HH काढून टाकले, दोघांमध्ये सिंगल बॉन्ड केला. अँड दिस विल बी द स्ट्रक्चर ऑफ H2S2O8. लक्षात आले का स्ट्रक्चर? हे कन्सेप्ट अशी पण वापरा, म्हणजे जसा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आहे तसा करा, किंवा आधी जसं सांगितलंय त्या पद्धतीने केलं की सुद्धा उत्तर तुम्हाला बरोबर मिळणार आहे. हे लक्षात आलंय का सांगा, म्हणजे मी दुसरी पद्धत सांगते. दुसरी पद्धत काय आपली रेग्युलर, की दोन सल्फर आहेत, सो दोन सल्फर काढले, त्याच्यानंतर दोन हायड्रोजन आहेत, मग दोघांना एक एक OH लावला. दोन सल्फर आहेत, मग दोन सल्फर काढले, नंतर दोन हायड्रोजन आहेत, मग दोन OH लावले, नंतर ऑक्सिजन किती शिल्लक राहिले, 6 ऑक्सिजन शिल्लक राहिले. मग 6 ऑक्सिजन कसे द्यायचे असतात, एकाला 3, दुसऱ्याला 3, बरोबर आहे. 6 ऑक्सिजन आहेत म्हणजे याला 3 द्यायचे आणि याला 3 द्यायचे. आपण 1 by 1 करूयात, म्हणजे आधी याला 2 दिले, याला 2 दिले, दोन दोन दिल्यानंतर यांची कपॅसिटी संपली, तिसरा डबल बॉन्ड ओ याच्यामध्ये येऊ शकणार नाही. मग काय केलं, दोन ऑक्सिजन सेंटरला घेतले आणि सिंगल बॉन्ड मध्ये त्यांना ब्रिज सारखं जोडून टाकलं. जसं इथं आपण हा एक ऑक्सिजन इन्सर्ट केला, तसं इथं दोन ऑक्सिजन इन्सर्ट केले, कळालं. जसं पेरॉक्सी मोनोमध्ये आपण एक ऑक्सिजन इन्सर्ट केला, तसा पेरॉक्सी डायमध्ये दोन ऑक्सिजन इन्सर्ट केले, कळाले. तर आपण मोनो सारखं हे स्ट्रक्चर काढू शकता, किंवा हे सगळ्यात सिंपल झालं, की दोन सल्फ्युरिक ऍसिड काढायचे, दोन हायड्रोजन वजा करायचे, तिथं सिंगल बॉन्ड टाकायचा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं, ठीक आहे. कसंही लक्षात ठेवा, महत्वाचं काय तर स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे, कारण की पेरॉक्सी डाय सल्फ्युरिक ऍसिड तुम्हाला बोर्डच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे. पेरोक्सिडाय सल्फ्युरिक ऍसिड तुम्हाला बोर्डच्या सिलेबसला पण आहे, स्ट्रक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा विचारू शकतात. बाकीचे स्ट्रक्चर्स तुम्हाला कशाला लागणार आहेत, तर एमसीक्यू सॉल्व्ह करायला लागणार आहेत. कळाली आहेत का सगळी स्ट्रक्चर्स?
एक दोन मिनट वेळ देते लिहायला, दोन स्ट्रक्चर्स काढून घ्या, मग आपण पुढे जाऊया. झालं असेल तर सांगा. आणखी फक्त दोनच स्ट्रक्चर काढायचे, बाकी काय वरचं सगळं तेच आहे. कोणाला काही डाऊट आहे का कुठलं स्ट्रक्चर कळालेलं नाहीये, समजलेलं नाहीये? जर का अजूनही एखादं स्ट्रक्चर कळालेलं नसेल, आता विचारायचं नसेल तर नंतर फोन करून विचारलं तरी चालेल. फक्त मनामध्ये डाऊट कुठला ठेवू नका, नाहीतर ते तसंच कॅरी फॉरवर्ड होईल. कारण की अजून आपल्याला क्लोरीनचे ऑक्सो ऍसिड्स बघायचे, आणि अजून फॉस्फरसचे आणि नायट्रोजनचे ऑक्सो ऍसिड्स लास्ट इयर बघितलेत, मग सगळे लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट कळाली पाहिजे. पेरोक्सिडाय सल्फ्युरिक ऍसिड कसा काढायचा? सल्फ्युरिक ऍसिड पेरोक्सिडाय सल्फ्युरिक ऍसिड याचा अर्थ काय समजून घ्या आधी, म्हणजे लक्षात येईल. एक क्वेश्चन काय विचारलाय आपण, इथं जसा ओएच आणि सल्फर मध्ये ऑक्सिजन काढलाय, तसा इथं ओएच आणि सल्फर मध्ये ऑक्सिजन का नाही काढला, मध्ये का काढला असा क्वेश्चन आहे. एका मुलीने काय विचारलाय, ओएच आणि एस मध्ये इथं ऑक्सिजन का नाही काढला जसं आपण इथं काढला होता. ठीक आहे, याचा आन्सर सांगते. ऍक्च्युली पेरोक्सी ग्रुप म्हणजे हा जो पेरोक्सी, याचा अर्थ काय सांगितलंय, ओ चा सिंगल बॉन्ड होतो, बरोबर आहे ना. ओ सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड कोणाशी धरलाय तर सल्फर बरोबर धरलाय. म्हणजे हा पेरोक्सी ग्रुप इथं सल्फर ऑक्सिजन सिंगल बॉन्ड इथं एकदा आलेला आहे. ठीक आहे, सल्फर आणि पेरोक्सीचा ऑक्सिजन हा बॉन्ड इथं एकदा आलाय, आणि इथं सल्फर आणि पेरोक्सीचा बॉन्ड दोन वेळा आलेला आहे, दोन्ही सल्फरला आलेला आहे. कळलं? हे ऍक्च्युली मध्ये ब्रिज केलेला आहे, कडेला काढू नका, हे असंच स्ट्रक्चर आहे. कळलं? याच्यावर तुम्हाला एमसीक्यूज मध्ये पण हा क्वेश्चन होता की हा बॉन्ड ब्रेक झाला तर काय तयार होतं. हा बॉन्ड समजा मधला बॉन्ड ब्रेक झाला तर काय तयार होणार आहे, टू मॉल्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सो यू हॅव टू ड्रॉ द ऑक्सिजन ऍट द सेंटर. कळलं? ऑक्सिजन सल्फर, ऑक्सिजन सल्फर म्हणजे पेरोक्साईडचा जो ऑक्सिजन आहे, पेरोक्साईडचा जो ऑक्सिजन आहे इथे तो दोन सल्फरला लागलेला आहे, इथं पेरोक्साईडचा जो ऑक्सिजन आहे तो एकाच सल्फरला लागलाय. कळते? ऍक्च्युली काय बघा स्ट्रक्चर, पेरोक्सिमोनो आणि पेरोक्सिडायचा जरा नीट विचार केला तर बघा, पेरोक्सिमोनो मधन मी जर का हा हायड्रोजन काढून टाकला, ठीक आहे, या हायड्रोजनला काढून टाकलं आणि हे असंच्या असं स्ट्रक्चर मिरर इमेज काढली, म्हणजे काय केलं, या ऑक्सिजनच्या पुढे काढला सल्फर, सल्फरला लावला ओ एच, मग वरती डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, मला हेच सगळं स्ट्रक्चर परत मिळणार आहे. कळते ना, हे जे स्ट्रक्चर आहे इथं मिरर ठेवला आणि मिरर इमेज काढली तर मला जसं तसं हे दुसरं स्ट्रक्चर तयार मिळणार आहे. कळलं? म्हणूनच याचं नाव एक मोनोसल्फ्युरिक ऍसिड आहे आणि हा डायसल्फ्युरिक ऍसिड आहे. कळलं? दॅट्स वाय यु विल गेट बॉन्ड बिटवीन टू सल्फर्स, नॉट बिटवीन ऑक्सिजन अँड सल्फर. ठीक आहे, आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. पेरोक्साईड कसा काढायचा परत एकदा सांगते, दोन सल्फ्युरिक ऍसिड काढायचे, त्याचे दोन ओ एच म्हणजे दोन सल्फ्युरिक ऍसिड आपले शेजारी शेजारी काढले की दोन हायड्रोजन वजा करायचे आणि त्या जागेवर एक बॉन्ड टाकून द्यायचा. ठीक आहे, दोन हायड्रोजन फक्त इथले सेंटरचे काढायचे आणि त्याच्या जागेवर एक बॉन्ड, सिंगल बॉन्ड इथे लावून टाकायचा की हे प्रॉडक्ट स्ट्रक्चर तयार होणार. कळाले? पुढे जायचं. ओके, सो लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. सो ओव्हरऑल आपल्या इथं सगळे ऑक्सो ऍसिड्स झालेले आहेत सल्फरचे. कोणकोणते झालेत? डायथायो, पायरो, थायो. डायथायो, पायरो, थायो, सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरस ऍसिड, आणि प्लस अजून दोन कुठले, पेरोक्सिडाय सल्फ्युरिक ऍसिड आणि पेरोक्सिमोनो सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे, आता तुमच्याकडे ही सगळी स्ट्रक्चर्स आहेत, मग आपण जरासं कम्पॅरिझन करूयात एकमेकांमध्ये, कम्पॅरिझन करून बघूयात की सल्फ्युरस आणि सल्फ्युरिक मध्ये काय फरक आहे. थोडंफार कन्फ्युज म्हणजे एखादा दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कन्फ्युजन जिथं जिथं होऊ शकतं ते एक दोन एक्झाम्पल्स मी घेतले. ठीक आहे, हा पहिला, याचा आन्सर बहुतेक मगाशी पण सांगितलं होतं, पायरो सल्फ्युरस ऍसिड आणि पायरो सल्फ्युरिक ऍसिड. पायरो सल्फ्युरस ऍसिड, पायरो सल्फ्युरिक ऍसिड, फॉर्म्युला काय, ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ, ऍसिड इंटू टू मायनस एच टू ओ. सो याचा फॉर्म्युला येतो एच टू एच टू ओ फाईव्ह, एच टू एच टू ओ सेव्हन, बरोबर आहे. त्याच्यानुसार आपण ही दोन स्ट्रक्चर्स पण काढलीत, आहेत ना आता तुमच्याकडे लिहिलेली. आणि मगाशी आपण पण बघितलं होतं की इथं काय केलंय, दोन ऑक्सिजन दिले आणि तिसरा ऑक्सिजन जो होता तो इथं मध्ये न देता एका सल्फरला दिलाय, आणि इथं आपण काय केलंय तर एक ऑक्सिजन जो एक्स्ट्राचा राहिला तो मध्ये दिलेला आहे. तर हा दोघांमध्ये चेंज का आहे, डिफरन्स का आहे, सांगा बरं रिझन. मगाशी झालंय आपलं,
क्वेश्चन कळाला का काय पायरोसल्फ्युरस ऍसिड काढले पायरोसल्फ्युरिक ऍसिड काढले त्या केस मध्ये हा ऑक्सिजन मी समजा सेंटरला लिहिला असता तर दोन्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवायला सोपे गेले असते ना हा ऑक्सिजन इथं कडेला लिहायच्या ऐवजी इथं मध्ये लिहिला असता चाललं असतं का तुम्हाला सांगितलं सुद्धा की नेटवर्क काय काय ठिकाणी तुम्हाला असं पण स्ट्रक्चर मिळेल की ऑक्सिजन दोघांचा सेंटरला आहे पण ते स्ट्रक्चर ऍक्च्युअली करेक्ट नाहीये तर ऑक्सिजन एकाच कुठल्या तरी सल्फरला द्यायचा कळलं सो इथं काय झालंय पाचवा ऑक्सिजन शिल्लक राहिला पण सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट संपून गेली म्हणून काय केलं त्याला पेरॉक्सी सारखं आपलं मध्ये लिंकेज बनवलं कळलं ते स्ट्रक्चर बनवताना काय केलंय आणि दोन्ही सल्फर काढले वन बाय वन बघूयात आपण इथं दोन काढले इथं दोन काढले त्याच्यानंतर दोघांना दोन ओएच ग्रुप दिले ठीक आहे नंतर ऑक्सिजन किती शिल्लक राहिले याच्याकडे तीन ऑक्सिजन आणि याच्याकडे पाच ऑक्सिजन तीन ऑक्सिजन आणि पाच ऑक्सिजन सो तीन ऑक्सिजन कसे दिले आपण याला एक ठीक आहे आणि तिसरा कुठे दिला एका सल्फरला दिला व्हॅलन्सी अजून वाढायला स्कोप आहे इथं चौथा ऑक्सिजन असता तरी सुद्धा या सल्फरला देऊन आपण काम करू शकलो असतो पण इथं चौथा ऑक्सिजन नाहीच आहे तीन ऑक्सिजन झाले काम संपलं इकडं काय होणार आहे चार ऑक्सिजन दिले तरी सुद्धा पाचवा शिल्लक राहिला आणि एकाच कुठल्या तरी सल्फरला द्यायला आता स्कोप नाहीये कारण की मग सल्फरचे बॉन्ड्स भरपूर होतील व्हॅलन्सी फुलफिल व्हायला लागली म्हणून काय केलं त्या ऑक्सिजनला सेंटरला टाकलं तसं इथं काही गरज नाही त्याच्यामुळे आता काय केलं या दोन सल्फर मध्ये बॉन्ड केला आणि इथं काय केलं या दोन सल्फर मध्ये जो ऑक्सिजन शिल्लक राहिला होता तो मध्ये टाकला कळाले हे दोन स्ट्रक्चर जरा केअरफुली करा बरेचदा काय होतं पायरोसल्फ्युरिक ऍसिड आपल्या लक्षात राहतो पण हा कन्फ्युजन होत कळाले हा पॉइंट क्लिअर झालाय का सांगा पॉइंट क्लिअर झाला असेल तर मग एक क्वेश्चन तुम्हाला घालणार आहे समजलंय ना आता क्वेश्चन बघा काय मी समजा पायरोसल्फ्युरस ऍसिड आणि पायरोसल्फ्युरिक ऍसिड या दोघांचंही हायड्रॉलिसिस केलं इथं क्वेश्चन लिहिलेला नाहीये मी मनाने बोलतीये पायरोसल्फ्युरिक ऍसिड आणि पायरोसल्फ्युरस ऍसिड या दोघांचं जर का हायड्रॉलिसिस केलं तर हायड्रॉलिसिसचं प्रॉडक्ट काय मिळेल व्हॉट इज द हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट ऑफ पायरोसल्फ्युरस ऍसिड व्हॉट इज द हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट ऑफ पायरोसल्फ्युरिक ऍसिड याचा आन्सर मीच देणार आहे काळजी नका करू कारण की तुम्हाला प्रश्नामध्ये वेगळं ऍसिड आहे ठीक आहे सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वन हायड्रॉलिसिस याचा अर्थ काय करायचंय तर हा SS जो बॉन्ड आहे त्याला ब्रेक करायचा ओके लिसिस मीन्स ब्रेकिंग ऑफ बॉन्ड बाय युझिंग वॉटर मॉलिक्युल सॉरी इथं आपल्याला हायड्रोलिसिस करताच येणार नाहीये इथं हायड्रोलिसिसचा काही क्वेश्चन येणार नाही हायड्रोलिसिसचा क्वेश्चन याच्यामध्ये येणार आहे ठीक आहे समजा इथला मी एकतर लेफ्ट हँड साइडचा किंवा राईट हँड साइडचा एक कुठला तरी बॉन्ड ब्रेक केला हायड्रोलिसिस केलं ठीक आहे तर हायड्रोलिसिस करताना काय करायचं एकाला एच द्यायचा आणि दुसऱ्याला ओ एच द्यायचा कळाले म्हणजे इथं स्ट्रक्चर काय होणार आहे एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ एच ओ एच आणि इथं एच डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ एच ओ एच सो आय विल गेट टू मॉलिक्युल्स ऑफ एच टू एस ओ फोर टू मॉलिक्युल्स ऑफ एच टू एस ओ फोर कळलंय आणि इथं हायड्रॉलिसिस करताना वॉटरच्या ऐवजी मला काय वापरावं लागेल तर एच टू ओ टू नॉट ओनली वॉटर आय हॅव टू यूज एच टू ओ टू कळलंय एच टू ओ टू वापरूनच आपल्याला इथं ब्रेकिंग करता येणार आहे कारण की एच टू ओ नुसता वापरला तर काय होणार आहे इथं आपल्याला ऑक्सिजन लिहिता येणार नाही कळलंय सो इथं आपलं ब्रेकिंग कसं करायचं इथे एक ओ एच लावायचा आणि या बाजूला एक दुसरा ओ एच लावायचा ओके दोन ओएच लावले की हे लेफ्ट हँड साइडला तयार होणार आहे सल्फ्युरिक ऍसिड आणि डाव्या साइडला काय तयार होणार आहे सॉरी राईट हँड साइडला काय तयार होणार आहे कळालं ना क्वेश्चन काय सांगते रिपीट करू सल्फ्युरिक ऍसिड आणि सल्फ्युरस ऍसिड परत एकदा बघा सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जेव्हा मी हायड्रोलिसिस केलं तेव्हा कुठला तरी एक एसओ बॉन्ड ब्रेक करायचा आणि मग एक एच आणि ओएच द्यायचा ठीक आहे एक एच आणि एक ओ एच द्यायचा समजा मी एच आणि ओ एच असं दिला तर इथं सल्फ्युरिक ऍसिड तयार होणार आहे आणि हा दुसरा पण सल्फ्युरिक ऍसिड आय विल गेट टू मोल्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड समजा मी इथं एच टू ओ टू वापरलं एच टू ओ टू का वापरायचं तर इथं एक ऑक्सिजन ऑलरेडी कमी आहे एच टू ओ टू वापरलं तर कसं ब्रेकिंग होणार आहे एक होणार आहे सल्फ्युरिक ऍसिड आणि दुसरा होणार आहे सल्फ्युरस ऍसिड दुसरा काय होणार आहे सल्फ्युरस ऍसिड कळालं
तो या पद्धतीने क्वेश्चन विचारतात की ब्रेकिंग करताना H2O2 ऍड केलं तर काय होतं, ब्रेकिंग करताना H2O ऍड केलं तर काय होतं, ब्रेकिंग करताना H2S पण ऍड करता येतं नो डाऊट, पण H2S मध्ये आपल्याला ऍक्च्युली रिएक्शन पॉसिबल नाहीत कारण की ते गॅस फेज मध्ये आहे, रिएक्टिव्हिटी त्याची खूप लो आहे. ठीक आहे, क्वेश्चन्स कळाले का कसे विचारतात? स्ट्रक्चर्स येत असतील तर फक्त ब्रेकिंग करायला सोपं जाणार आहे, त्यासाठी स्ट्रक्चर्स माहिती असणं गरजेचं आहे. कळालंय ना? पुढे जायचं, एका स्ट्रक्चर काढू नका, ऑलरेडी तुमच्याकडे हे सगळं लिहिलेलं आहे. फक्त कम्पॅरिझन कसं करायचं त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता, सल्फ्युरस आणि सल्फ्युरिक मध्ये कसा बदल होतो. पुढे जायचं का? कुणाचा काहीच रिप्लाय येईना झालाय, झोपले काय सगळे? H2S ने सुद्धा ब्रेकिंग करता येईल नो डाऊट, पण ऍक्च्युली तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन हायड्रॉलिसिस बद्दल असतात, म्हणजे वॉटरनी ब्रेकिंग करायचे. ठीक आहे, H2S ने सुद्धा ब्रेकिंग करता येतं, पण H2S च्या ब्रेकिंगचे लॅबोरेटरी स्केलला सुद्धा अवघड पडतं, म्हणजे कारण गॅस आहे रिएक्शन करणं, आणि दुसरं म्हणजे इन जनरल म्हणजे नॉर्मली आपल्याला हायड्रॉलिसिस ही कन्सेप्ट आहे. हायड्रॉलिसिस म्हणजे काय? वॉटर युज करून ब्रेकिंग करायचं, म्हणून इथे H2S वापरलेला नाहीये. H2S वापरलं तर थिओरिटिकली तुम्ही लिहू शकता काय प्रॉडक्ट येईल. ठीक आहे, जागे झाले म्हणायचे सगळेजण. आता नवीन पॉइंट, ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन करायचा सुरू. जे कोण झोपलेले आहेत ते उठून बसा, जे उठलेले आहेत ते ताड बसा, जे ताड बसलेले आहेत त्यांनी हातामध्ये पेन पेन्सिल व्यवस्थित घेऊन सज्ज व्हा. ठीक आहे, सुरू करायचं, ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन्स. आता हॅलोजन्स कोण कोणते आहेत आपल्याकडं? FClBrI म्हणजे चार हॅलोजन्स आहेत आणि आता चार ऑक्सो ऍसिड्स तयार होणार. कळाले? बघा गंमत काय आहे, आपण मगाशी एका सल्फरचे 8 स्ट्रक्चर्स बघितलेत, एका सल्फरचे 8 स्ट्रक्चर्स बघितलेत, आता तसे प्रत्येक हॅलोजनचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स होणार. +1 ऑक्सिडेशनचा 1, +2 ऑक्सिडेशन, +3, +5, +7, म्हणजे 4 × 4 टोटल आपल्याला 16 ऑक्सो ऍसिड्स बघायचे. वी आर गोइंग टू सी 16 ऑक्सो ऍसिड्स. कळते? त्यामुळे जरा मगाशी म्हणून सांगितलं की जे झोपले असतील त्यांनी ताड बसा. करायचं सुरुवात, ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन. फक्त आपलं गुडलक चांगलंय की सगळ्यात पहिला फ्लुरिन, फ्लुरिन इतका शहाणा आहे की तो एकच ऑक्सो ऍसिड देतो कारण की त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 च्या पुढे जात नाही. आठवते हे आपण खूप आधी, तुम्ही होमवर्कला तुम्हाला क्वेश्चन दिला होता की फ्लुरिन फॉर्म्स ओनली 1 ऑक्सो ऍसिड्स वाईल अदर्स कॅन फॉर्म मेनी अदर ऑक्सो ऍसिड्स. आठवते ना? सगळ्यांनी उत्तर पण मला दिली होती की फ्लुरिन मध्ये फक्त -1 एवढी एकच ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे, पण अदर्स मध्ये +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेट्स पॉसिबल आहे. कळाले? लेट सी व्हॉट इज रिटन ओव्हर हियर. हॅलोजन फॉर्म्स सेव्हरल ऑक्सो ऍसिड्स. ओके, हॅलोजन फॉर्म्स सेव्हरल ऑक्सो ऍसिड्स. दे आर ऍसिड्स विच कंटेन ऑक्सिजन इन ऍसिडिक ग्रुप. ऑक्सो ऍसिड्स म्हणजे काय? द ऍसिड्स विच कंटेन ऑक्सिजन इन ऍसिडिक ग्रुप. आता इथं स्पेसिफिकली असं का सांगावं लागलंय बघा. आता एखादा हॅलोजन घ्या, सपोज क्लोरिन. ठीक आहे, क्लोरिन नावाचा हॅलोजन घेतला एखादा आणि क्लोरिनला मी एच जोडला, क्लोरिन घेतला आणि त्याला एच लावला. ठीक आहे, मला ऍसिड बनेल का बेस बनेल? क्लोरिन घेतला आणि त्याला एच लावला तर मला ऍसिड बनणार आहे का बेस बनणार आहे? क्लोरिनला एच लावला, ऍसिडच बनणार ना, HCl. बरोबर आहे, थोडक्यात इथं हॅलोजनचे इन जनरलच ऍसिड होतं. बरोबर आहे ना? एच लावला किंवा तुम्ही मेटल लावला, वेगवेगळ्या ऍसिड्स आपल्याला तिथं तयार होऊ शकतात. कळते? त्याच्यामुळे इथे आपल्याला ऑक्सो ऍसिड साठी स्पेसिफिकली सांगावं लागतं की हॅलोजनला ऑक्सिजन लावायचा आणि मग ऑक्सिजनला एच लावायचा. कळते? हॅलोजनला ऑक्सिजन लावायचा आणि ऑक्सिजनला एच लावायचा, मग जे तयार होईल त्याला ऑक्सो ऍसिड म्हणायचं. आपण ऑक्सो ऍसिडची डेफिनेशन काल सुद्धा बघितलेलीच आहे, फक्त इथं स्पेसिफिकली का सांगायची कारण की हॅलोजन नॉर्मली ऍसिडच बनवतात. मग ऑक्सो ऍसिड मध्ये एवढं वेगळं काय आहे? वेगळं काय आहे तर इथल्या ऑक्सिजनला आपण एच प्लस जोडलेला आहे. ठीक आहे, दे आर द ऍसिड दॅट कंटेन ऑक्सिजन इन द ऍसिडिक ग्रुप. ठीक आहे, इन द ऍसिडिक ग्रुप म्हणजे काय? ऑक्सिजन हॅव्हिंग एच प्लस आयन. ओके, ओ एच ग्रुप आहे. ओके, द ऍसिड्स विच कंटेन ओ एच ग्रुप.
कळले आणि त्यातला एच आपण देऊन टाकणार आहे एच प्लस देऊन टाकणार आहे म्हणजे हे ऍसिडिक झाले कळले तर नेक्स्ट वन आपला शाणा फ्लुरिन सगळ्यात छोटा असल्यामुळे काय त्याचं एकच ऑक्सो ऍसिड पॉसिबल आहे सो फ्लुरिन हॅज अ व्हेरी स्मॉल साईज अँड हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी देअरफॉर ओनली वन ऑक्सो ऍसिड दॅट इज एच ओ एफ विच इज नोन ॲज फ्लुरोईक ऍसिड ऑर हायपोफ्लुरस ऍसिड फ्लुरोईक ऍसिड ऑर हायपोफ्लुरस ऍसिड इज पॉसिबल कळले हायपोफ्लुरस ऍसिड जस्ट रिमेंबर दिस नेम हायपोफ्लुरस ऍसिड ऑर फ्लुरोईक ऍसिड एच ओ एफ ओके पुढे जायचं तर फ्लुरिन छान आहे पण बाकीच्यांमध्ये प्लस कोणकोणते ऑक्सिडेशन पॉसिबल आहेत ऑक्सिडेशन स्टेट फ्लुरिन सोडला तर उरलेल्या हॅलोजन्स मध्ये कोणकोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहेत हाऊ मेनी ऑक्सिडेशन स्टेट्स आर पॉसिबल इन केस ऑफ हॅलोजन्स फ्लुरिन सोडून द्यायचा कोणकोणते ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहेत फक्त प्लस फाईव्ह आहे का प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस सेवन बरोबर आहे ना सो मायनस वन सोडली तर या बाकीच्या ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा पॉसिबल आहेत प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह ऑर प्लस सेवन सो आपल्याला प्रत्येक प्लस वाल्यांची एक एक आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट बघायचे ठीक आहे अदर एलिमेंट्स ऑफ द हॅलोजन फॉर्म्स सेव्हरल ऑक्सो ऍसिड बिकॉज दे कॅन दे हॅव एक्सपांडेबल डी ऑर्बिटल सो डी ऑर्बिटल आहे सो प्लस मध्ये ऑक्सिडेशन स्टेट जाऊ शकते ओके बट अगेन आपण हे सल्फर मध्ये पण वाक्य बघितलं होतं दे कॅनॉट बी आयसोलेटेड इन प्युअर स्टेट बट दे कॅन बी वी कॅन मेक इट स्टेबल सोल्युशन्स ऑर देअर सॉल्ट ओके हे पॉइंट आपण माग पण बघितलंय स्टेबल सोल्युशन किंवा त्याचे सॉल्ट तो बनवू शकतो कळालं नेक्स्ट वन कोणकोणते ऑक्सो ऍसिड्स असतात बघा प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह आणि प्लस सेव्हन सो त्यानुसार आपले चार ऑक्सो ऍसिड्स पॉसिबल आहेत प्रत्येक ऑक्सिडेशन स्टेटचं एक एक ओके सो पहिला कोणता आहे प्लस वन हायपो हॅलस ऍसिड प्लस थ्री हॅलस ऍसिड प्लस फाईव्ह हॅलिक ऍसिड आणि नेक्स्ट वन पर हॅलिक ऍसिड प्लस सेव्हन कळालं प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस सेव्हन हायपो हॅलस हॅलस हॅलिक पर हॅलिक हे हॅलो म्हणजे काय वेगवेगळे क्लोरिन ब्रोमिन आयोडीन म्हणजे समजा क्लोरिन असेल तर हायपोक्लोरस ऍसिड क्लोरस ऍसिड क्लोरिक ऍसिड पर क्लोरिक ऍसिड ब्रोमिन असेल तर हायपोब्रोमस ऍसिड ब्रोमस ऍसिड ब्रोमिक ऍसिड पर ब्रोमिक ऍसिड कळालं सो फक्त हॅलो बदलायचं आणि त्याच्या जागेवर कोण असतील ते हॅलोजनचे नावं टाकायचे सो ऑल दीज फोर ऍसिड्स आर पॉसिबल आता हे लक्षात कसं ठेवायचं सांगते तुम्हाला की प्लस थ्री आणि प्लस फाईव्ह हे दोन ऑक्सिडेशन स्टेट बघा प्लस थ्री पेक्षा कमी एक ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि प्लस फाईव्ह पेक्षा जास्तीची एक आहे प्लस थ्री पेक्षा लोअर एक आहे आणि प्लस फाईव्ह पेक्षा हायर एक आहे ठीक आहे प्लस थ्री आहे हॅलस तर त्याच्यापेक्षा कमी म्हणून हायपो हा शब्द वापरला हायपो माहिती ना शब्द हायपो आणि हायपो आणि त्याच्या विरुद्ध काय असतं हायपो म्हणजे लेस माहितीये ना तो हॅलस आहे प्लस थ्री मग त्याच्यापेक्षा कमी म्हणून काय हायपो हॅलस प्लस थ्री पेक्षा कमी आहे म्हणून याला हायपो नाव दिलं कळालं तसंच प्लस फाईव्ह आहे प्लस फाईव्ह पेक्षा जास्त झालं म्हणून नाव काय आलं पर पर याचा अर्थ आपण मगाशी पण म्हटलं की एक ऑक्सिजन एक्स्ट्राचा असतो सो ऑक्सिजन वाढला ऑक्सिडेशन स्टेट वाढली म्हणून हॅलिकचा झाला पर हॅलिक कळालं कमी पेक्षा कमी हॅलस ऑलरेडी तीन आणि पाच मध्ये तीन लहान आहे आणि पाच मोठा आहे सो छोट्यापेक्षा छोटा आणि मोठ्यापेक्षा मोठा कळले तीन पेक्षा लहान कोण आहे वन आणि दॅट इज हायपो तीन कोण आहे तर हॅलस म्हणून हा झाला हायपो आणि प्लस फाईव्ह मोठा आहे ज्याचं नाव आहे हॅलिक तर त्याच्या मोठा कोण झाला पर हॅलिक यू अंडरस्टँड दिस फोर नेम्स हायपो हायपो हॅलस हॅलस हॅलिक पर हॅलिक असे कळले प्लस वन प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस सेव्हन ऑक्सिडेशन स्टेट्स यामधलं फक्त शेवटचे पॉइंट लिहून घ्या हॅलोजन जनरली फॉर्म्स दिस फॉर ऑक्सिडेशन स्टेट कारण की हे वरच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी आहे आणि हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही ऑलरेडी सोडवलेला आहे
क्लोरीन हॅज अ व्हेरी स्मॉल साईज वगैरे. होमवर्क मध्ये सोडवलेला आहे, ज्यांनी होमवर्क केलंय त्यांनी सांगतात, बाकी ज्यांनी काही केलेलं नाहीये. सो जस्ट राईट डाऊन दिस फोर पॉइंट, हॅलस हायपो हॅलस जे आहेत ते, हे चार जण. सो वी आर गोइंग टू सी सिरीज ऑफ दिस फोर ऍसिड्स फॉर इच हॅलोजन. फोर ऍसिड्स फॉर इच हॅलोजन. आणि हॅलोजन कोणकोणते बघायचे, तर फ्लोरिन बघायचा नाही कारण की तो एकच देतो. फ्लोरिनला सोडून दिलं, राहिलं कोण, फ्लोरिन, ब्रोमिन आणि आयोडिन. ओके, आपल्याला प्रत्येक तिघांचे चार चार ऍसिड कोणते बघायचे. आणि ऍक्च्युली चार चार ऍसिड बनत नाही, काही काही जण दोन दोन तीन तीन असेल. जायचं पुढे, प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट हायपो हॅलस, प्लस थ्री हॅलस, प्लस फाईव्ह हॅलिक अँड प्लस सेव्हन पर हॅलिक. ओके, सो जस्ट यू हॅव टू रिमेंबर दिस पेयर्स. ओके, आणि पेयर्स पण कशा रिमेंबर करायच्या, तर लहान पेक्षा लहान आणि मोठ्या पेक्षा मोठा असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढे जायचं, पुढे जायचं, ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन. सो लेट अस चेक डिफरंट ऍसिड्स. क्लोरीन फॉर्म्स फोर टाइप्स ऑफ ऍसिड, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक. आता स्ट्रक्चर कडे आपण जरा नंतर, मॉलिक्युलर फॉर्म्युले जरा नंतर बघूयात. नावं बघा, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक. ठीक आहे, पुढे जाऊयात. ब्रोमिन, सॉरी, क्लोरीनचे स्ट्रक्चर्स बघा कसे आहेत. काय काढू नका आता, हे काय लिहू नका, कारण की आपल्याला परत शिकायचे ते कसे काढायचे ते. फक्त एकदा माहिती असू देत आपल्याला काय बघायचंय. सो दीज आर द फोर ऑक्सो ऍसिड्स ऑफ क्लोरीन, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक आणि परक्लोरिक. कळले, पुढे जाऊयात. ब्रोमिन, ब्रोमिन फॉर्म्स हायपोब्रोमस. त्याच्यानंतर ब्रोमस करत नाही, तर डायरेक्ट ब्रोमिक आणि परब्रोमिक. ओके, हा पहिला, तिसरा आणि चौथा. कळले, हा दुसरा काय तो बनवत नाही. पुढे आहे आयोडीन, आयोडीन पण छान आहे, तो सुद्धा दुसरा बनवत नाही. हायपो आयोडस, आयोडिक आणि पर आयोडिक. ओके, ड्यू टू द मेजर साईज इट कॅनॉट फॉर्म बॉन्ड लाईक दिस. ओके, क्लोरस सारखं त्याचे स्ट्रक्चर होत नाही, त्याच्यामुळे ब्रोमस ऍसिड आणि आयोडस ऍसिड हे तयार होत नाहीत. अदरवाईज उरलेले तीन ऍसिड आहेत ते सगळीकडे आहे. कळले, त्याच्यामुळे बघा इथं क्लोरस ऍसिड आहे त्याला बोल्ड केले, कारण की ते फक्त क्लोरीन मध्येच दिसणार आहे, बाकी कशामध्ये नाहीये. कळले, सो आता वन बाय वन आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले बघूया. नावं कळाली आहेत ना काय आहे, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक, हे झाले क्लोरीनचे. त्याच्यानंतर ब्रोमिन मध्ये येताना काय करायचंय, ब्रोमिन मध्ये काय झालंय, तर हा जो क्लोरस वाला आहे तसा ब्रोमस नाहीये, हायपोब्रोमस नंतर ब्रोमिक आणि सॉरी परब्रोमिक. आणि आयोडीन मध्ये हायपो आयोडस, आयोडिक आणि पर आयोडिक. कळलं, सो इन दिस वे यू विल गेट टोटल फोर प्लस थ्री प्लस थ्री, किती ऍसिड झाले इथं, टेन ऍसिड झाले. कळले, आणि अकरावा कुठला आहे, तर फ्लोरिनचा, जो आपण मागच्या पेजवर बघितला ऑलरेडी. ठीक आहे, सो आपण एकदा मॉलिक्युलर फॉर्म्युले बघूया कसे आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे डिटरमाइन करायचे. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला हे परत बघायचंच आहे, पण एकदा आपण इथं बघूया कसं काय केले. मी बघा सगळ्याच्या लेफ्ट हँड साईडला ओएच लिहिलेला आहे, तर जरा सिमेट्री बघा, सगळीकडे ओएच लिहिलेला आहे, दिसतोय ना. ओएच नंतर काय लिहिलंय, हॅलोजन लिहिलं. ओएच नंतर एक एक हॅलोजन लिहिलंय, प्रत्येक ठिकाणी बघा इथं ओएच लिहिला, त्याच्यानंतर सीएल लिहिलंय, ओएच लिहिला, बी आर लिहिला, ओएच लिहिला आणि मग आयोडीन लिहिला. कळलं, त्याच्यानंतर पहिल्याला सोडून दिलं, कारण की तो हायपो आहे म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट कमीच आहे. पहिल्याला सोडून दिलं, दुसऱ्याला एक ऑक्सिजन, तिसऱ्याला दोन ऑक्सिजन, तिसऱ्याला तीन ऑक्सिजन, झिरो वन टू थ्री असे ऑक्सिजन दिले. झिरो वन टू अँड थ्री, कळले, एक एक ऑक्सिजन इथं ऍड केलं. पुढे काय केलं, ब्रोमिन पाशी येताना आपल्याकडे हा वन वाला नव्हता, म्हणून झिरो नंतर डायरेक्ट टू आणि थ्री. ठीक आहे, किंवा झिरो वन टू थ्री लिहायचं आणि वनला मधला त्याला फोडून टाकायचं नंतर, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. झिरो टू थ्री आणि इथं काय येणार आहे परत झिरो टू थ्री. कळालेत का कसे लिहायचे, परत एकदा सांगते. जेव्हा तुम्हाला कधीही ऑक्सो ऍसिड काढायची वेळ येणार आहे, त्यावेळेस समजा डायरेक्ट विचारलं की पर आयोडिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढा किंवा पर आयोडिक ऍसिडचा फॉर्म्युला लिहा, तर तुम्हाला बेसिकली तिन्ही काढता आले पाहिजेत ऍट अ टाइम, तिन्ही चारही काढता आले पाहिजेत ऍट अ टाइम, सगळे काढायचे म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. आपण आधी क्लोरीनचे बघूया, क्लोरीन मध्ये काय करायचं, आधी सगळ्याला ओएच लावायचं. ठीक आहे, कारण की ऑक्सो ऍसिड परत एकदा डेफिनेशन काय, तर प्रत्येक हायड्रोजन हा ओएच असणार आहे.
ओके सो देर शुड बी एटलीस्ट वन ओएच ग्रुप मग आपण ओएच काढला तो काय केलं आपण इथं पहिल्यांदा ओएच काढले त्याच्यानंतर हॅलोजन्स लावले हॅलोजन लावल्यानंतर ऑक्सिजन कसा लावायचा पहिल्याला झिरो मग वन ऑक्सिजन टू ऑक्सिजन्स थ्री ऑक्सिजन्स त्याच्यानंतर काय केलं ब्रोमिन कसे आलो ब्रोमिन मध्ये आपण झिरो झिरो त्याच्यानंतर टू ऑक्सिजन्स अँड थ्री ऑक्सिजन इथं वन का नाही लावला कारण की आपल्याकडे क्लोरस सारखा ब्रोमस नाहीये ओके त्याच्यानंतर आयडॉक्स करताना काय झालंय आयोडीनच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे कुठला नाहीये क्लोरस सारखा आयडस पण नाहीये त्याच्यामुळे झिरो टू थ्री कळाले कसे लिहिले मॉलिक्युलर फॉर्म्युले समजलं आहे का सांगा म्हणजे आपल्याला ते परत आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युले बघायचेच आहेत पण तरी सुद्धा लक्षात आलंय का इथं ट्रिक सांगितली तुम्हाला आधी ओएच लिहायचे मग हॅलोजन्स लिहायचे आणि मग ऑक्सिजन झिरो वन टू थ्री लिहायचं कळाले वन म्हणजे क्लोरस टू म्हणजे क्लोरिक थ्री म्हणजे परक्लोरिक ओके त्या पद्धतीने लिहायचे कळाले परत एकदा बघा क्लोरिन मध्ये चार आहेत ब्रोमिन मध्ये तीन आहेत आयोडीन मध्ये तीन आहेत ओके पुढे जायचं सो दीज आर द स्ट्रक्चर्स आता काय काढू नका कारण की आपल्याला ही स्ट्रक्चर्स कशी काढायचे ते शिकायचे पुढे जायचं नावं लक्षात आली असेल तर आपण पुढे जाऊया आउट ऑफ दिस तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा ऑक्सोसिड सुरू केलेला आपल्याकडे ऑक्सोसिड्स ऑफ हॅलोजन्स मध्ये आपण क्लोरीनचे बघणार होतो ऑक्सोसिड्स ऑफ सल्फर अँड क्लोरीन असं नाव होतं बरोबर आहे ऍक्च्युली ही स्ट्रक्चर्स आपल्याला काढता आलीच पाहिजे पण सिलेबस मध्ये तुम्हाला ही चारच आहे आणि ही चार आहेत म्हणून काय बिघडत नाही इथल्या फक्त सीएल ला उडवायचं सीएल ला खोडून टाकायचं तिथं ब्रोमिन लिहिलं की बाकीची स्ट्रक्चर्स होती बरोबर आहे ब्रोमिन खोडायचं आयोडीन लिहिलं की बाकीचे स्ट्रक्चर्स होणार कळले त्याच्यामुळे एक जरी तुम्ही शिकलात तरी त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे सुद्धा मनाने काढता आले पाहिजे कळले सो वी आर गोइंग टू सी दी स्ट्रक्चर्स इन डिटेल हाऊ टू ड्रॉ ऑल दी स्ट्रक्चर्स इन डिटेल ऑक्सोसिड्स ऑफ क्लोरीन इन डिटेल and then we will move to this means that you have to draw as a homework bromine and iodine che je kay acids ahet the structures kadayche fakt chlorine khodayche ki to bromine kya iodine lecha baki kay karayche nahi theek hai to suru karuyat apan kashe draw karayche structures oxoacids of chlorine ata yachi concept hi sulfur peksha thodi shi vegli ahe theek hai ekdam simple ahe the oxoacids ekta charach ahet 8 9 nahiye sulfur cha apan 8 acids baghitle hote so itte tasla kay prakar nahiye चारच आहेत एरिया आपला अत्यंत कला जो काय एरिया आहे तो लिमिटेड आहे त्याच्यामुळे कमी ऍसिड आहेत सो कन्सेप्ट पण एकदम सिंपल आहे ठीक आहे पण सल्फर सारखी जशीच्या तशी इथे लागू करायची नाही सो क्लोरीन फॉर्म फोर टाइप्स ऑफ ऑक्सॅसिड्स कोणकोणते आहेत हायपोक्लोरस क्लोरस क्लोरिक आणि परक्लोरिक ठीक आहे बरं आता कोणी काय लिहू नका आधी हे एक्सप्लेन करते समजून घ्या स्ट्रक्चर्स पूर्ण झाल्यानंतर मी ती स्ट्रक्चर्स डिलीट करते वाटलं तर तुम्ही ती मनाने काढा आणि मग नंतर क्रॉस चेक करा कळले म्हणजे तुम्हाला समजलं आहे का नाही हे तुमचं तुम्हालाही समजेल आणि मलाही समजेल ठीक आहे सो आता कुणी काय ड्रॉ करू नका स्ट्रक्चर्स कन्सेप्ट समजून घ्या हायपोक्लोरस क्लोरस क्लोरिक अँड परक्लोरिक सो इट्स हे त्याचं नेम झालं कुठं काय करायचं त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये काय सांगितलंय पहिल्यांदा एक ओएच लिहायचा इथं सीएल लिहिला पुढे काय केलं ओएच सीएल एक ऑक्सिजन हे वरच बघू नका मी काय सांगितलं तिकडे लक्ष द्या ओएच सीएल ओएच सीएल एक ऑक्सिजन ओएच सीएल दोन ऑक्सिजन ओएच सीएल तीन ऑक्सिजन कळले सो इथं झिरो ऑक्सिजन वन टू अँड थ्री कळले सो इन दिस वे यू हॅव टू राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला जरा आपण डिटेल मध्ये लिहिला डिटेल मध्ये म्हणजे काय केलं हे दोन ऑक्सिजन डिटेल मध्ये आणण्याच्या कंडेन्स केला की दोन ऑक्सिजन आहेत ते एकत्र लिहिले तर कसं दिसणार आहे एच सी एल ओ टू एच सी एल ओ एच सी एल ओ टू एच सी एल ओ थ्री एच सी एल ओ फोर ठीक आहे जे सोपं जाईल तसं लक्षात ठेवा म्हणजे हे खालचं का लक्षात ठेवा ओएच आधी लिहिला तर बॉन्डिंग काढायला सोपं जातं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये ओएच बॉन्ड आहे ठीक आहे बरेचदा एच सी एल ओ एच सी एल ओ टू एच सी एल ओ थ्री एच सी एल ओ फोर असं लिहिलेलं असतं ठीक आहे म्हणजे जर का तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाल तेव्हा त्यांनी कसं करतात ओ एच सी एल ओ टू असं लिहायच्या काय करणार आहे
HClO3 असं लिहिलेलं असणार आहे, पण त्याचा अर्थ ते क्लोरिक ऍसिडच आहे, फक्त हा ऑक्सिजन इथं ऍड केलाय. कळलं? सो यू हॅव टू रिमेंबर द बॉटम वाला फॉर्म्युला, विच विल बी इझियर टू अंडरस्टँड. कळलं? सो लेटस्ट चेक द ऑक्सिडेशन स्टेट. मला सांगा इथं पहिल्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय, क्लोरीनचे बघतोय आपण. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट सांगा पहिल्या केसमध्ये, हायपोक्लोरस मध्ये. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन? इट इज प्लस वन. बरोबर आहे. नेक्स्ट वन, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरस. क्लोरस मधल्या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट. तुम्ही वरचा फॉर्म्युला वापरा, खालचा वापरा, उत्तर एकच मिळणार आहे. कुठलाही फॉर्म्युला वापरा, इट इज प्लस थ्री. नेक्स्ट वन, क्लोरिक. ऑक्सिडेशन स्टेट इन क्लोरिक ऍसिड, इट इज प्लस फाईव्ह. अँड लास्ट वन, परक्लोरिक ऍसिड, इट विल बी प्लस सेवन. बरोबर आहे. ऑक्सिडेशन स्टेट आपण रेग्युलर इन्क्रीज केले, प्लस वन, प्लस थ्री, प्लस फाईव्ह, प्लस सेवन. कळाले? तो स्टेप बाय स्टेप जावा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. आधी नावं लिहायची, नावं लिहून झाल्यावर मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि मग ऑक्सिडेशन स्टेट आपण लिहिली. ऑक्सिडेशन स्टेट का लिहायची गरज आहे, तर आपण जेव्हा बॉन्ड्स काढू तेव्हा आपल्या डोक्यात येईल की या क्लोरीनला किती बॉन्ड्स काढायचे, याला किती काढायचे. कळते? बघा इकडे ऑक्सिडेशन स्टेट प्लस वन, याचा अर्थ या क्लोरीनला एकच बॉन्ड काढायचा. HClO, HOClO, सॉरी, क्लोरस ऍसिड. इथं ऑक्सिडेशन स्टेट प्लस थ्री, याचा अर्थ या मधल्या क्लोरीनला तीन बॉन्ड्स काढायचे. वी हॅव टू ड्रॉ थ्री बॉन्ड्स फॉर दिस मिडल क्लोरीन. इन केस ऑफ प्लस फाईव्ह वी हॅव टू ड्रॉ फाईव्ह बॉन्ड्स, अँड ऑब्व्हियसली फॉर प्लस सेव्हन वी हॅव टू ड्रॉ सेव्हन बॉन्ड्स. कळले? एक एक बॉन्ड आपला, म्हणजे जेवढा इथं आकडा आहे तेवढे आपल्याला मधल्या क्लोरीनला बॉन्ड्स काढायचे. कळलं? सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट वन. लेट अस सॉ द स्ट्रक्चर्स. अँड अगेन जो फॉर्म्युला आपण ऑक्साइड ऑफ सल्फरला वापरला तोच इथं आहे, की जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे ओएच लावायचे. जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे ओएच लावायचे. या चारही केसेसमध्ये हायड्रोजन किती आहेत? चारही केसेसमध्ये एकच हायड्रोजन आहे प्रत्येकाकडं, म्हणजे प्रत्येकाला कंपल्सरी एक ओएच ग्रुप येणारच. प्रत्येकाला कंपल्सरी एक ओएच ग्रुप येणारच, म्हणून आपण हा ओएच असा लेफ्ट हँड साईडला लिहिलाय. कळलं? सो ड्रॉ हायड्रोजन ऍज ओएच अँड ऑक्सिजन ऍज डबल बॉन्ड ओ. जे आपण इथं मग काल सल्फरला केलं होतं तीच कन्सेप्ट. हायड्रोजन असेल तर तो ओएच लिहायचा, ऑक्सिजन असेल तर तो डबल बॉन्ड ओ लिहायचा. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट वन. अँड अगेन सुरुवात कशी करायची? सेंटरला आधी क्लोरीन लिहायचा, हायड्रोजन किती बघायचं तेवढे ओएच लिहायचे, मग ऑक्सिजन जेवढे शिल्लक राहिले तेवढे डबल बॉन्ड ओ लिहायचे. सेंटरला क्लोरीन लिहायचा, मग हायड्रोजन जेवढे आहेत तेवढे ओएच लिहायचे, तरी सुद्धा ऑक्सिजन शिल्लक राहत असतील तर डबल बॉन्ड ओ लिहायचे. कळलं? सुरू करूयात. सुरुवातीला लिहिला क्लोरीन, क्लोरीन लिहिला, त्याच्यानंतर मला काय जोडायचं त्याला? हायड्रोजन. किती ओएच लागतील मला इथे? किती ओएच लागतील? एकच ओएच लागेल, सगळीकडे एकच ओएच लागणार आहे. बरोबर आहे. बिकॉज आय हॅव ओनली वन हायड्रोजन, सो आय नीड ओनली वन ओएच. सो दिस इज द स्ट्रक्चर फायनली. अजून कुठला ऑक्सिजन शिल्लक राहिलाय का इथे? इथं अजून ऑक्सिजन शिल्लक राहिलाय का? एच आहे तो ओएच लिहिला. ऑक्सिजन शिल्लक राहिला असेल तर डबल बॉन्ड ओ लिहायचा. आता माझा एच ओ सी एल सगळे संपलेले. ओके, सो देर इज नो एक्स्ट्रा ऑक्सिजन, सो माय स्ट्रक्चर इज कम्प्लिटेड ओव्हर हियर. कळाले? लक्षात आलंय का? पुढचं बघूयात, म्हणजे हे अजून सोपं जाईल. परत पुढच्या केसमध्ये मध्ये क्लोरीन लिहिला, ठीक आहे, नंतर लिहायचं कोण? हायड्रोजन. किती हायड्रोजन लावायचंय? एक हायड्रोजन. सो या क्लोरीनला आपण एक ओएच लावलं. कळालं? एक ओएच लावल्यानंतर किती ऑक्सिजन शिल्लक राहिले सांगा बरं? ओएच लावल्यानंतर किती ऑक्सिजन शिल्लक राहिले? हाऊ मेनी ऑक्सिजन आर देअर रिमेनिंग? ओनली वन ऑक्सिजन. एक ऑक्सिजन आपला इथला राहिलाय, मग काय केलं? एक ऑक्सिजन आहे तो कसा लावला? कसा लावणार एक ऑक्सिजन शिल्लक राहिलेला? डबल बॉन्ड ओ. कळालं? एक ऑक्सिजन राहिला तो कसा लावलाय? डबल बॉन्ड ओ. पुढचं बघा, सेम थिंग. काय केलं परत? आता हे मी स्ट्रक्चर ऑलरेडी इथलं जे आहे ते काढून ठेवलंय. क्लोरीन सेंटरला एक ओएच आहे तो लावला आणि एक डबल बॉन्ड ओ काढून टाकला. आता किती ऑक्सिजन शिल्लक राहिले? मगासारखंच काढले, हेच स्ट्रक्चर आहे ते उभं केलंय. आणि अजून किती ऑक्सिजन शिल्लक राहिले? एक ऑक्सिजन राहिले. मग काय केलं त्या ऑक्सिजनला? डबल बॉन्ड ओ लावला.
कळालं? पुढच्या केस मध्ये हे सगळं स्ट्रक्चर सेम आणि तरी एक ऑक्सिजन राहणार, बरोबर आहे ना? आपला हा HCl O2 काढलाय, मग HCl O3 काढायचं म्हणजे काय करावं लागेल त्याला? अजून एक ऑक्सिजन लावायचा. बघा हे सगळं स्ट्रक्चर मगाचं HCl O2 चं आणि त्याला अजून एक ऑक्सिजन लावला की झाला H2HCl O3. काय केलंय फक्त बघा, पहिल्या केसमध्ये हा सीएल ला सेंटरला ठेवलं, एक OH लावला, मग या सीएल ला एक ऑक्सिजन लावला, त्याच सीएल ला दुसरा ऑक्सिजन लावला आणि त्याच सीएल ला तिसरा ऑक्सिजन लावला. एक एक ऑक्सिजन आपण 0, 1, 2 अँड 3 मग अशी सांगितलं की नाही, इथं ऑक्सिजन 0, 1, 2, 3 आहेत. तसं आपण इथं डबल बॉन्ड बघ, इथं 0 आहे, इथं 2 झाले, सॉरी इथं 1 झाला, इथं 2 झाले आणि इथं 3 झाले. 0, 1, 2, 3 डबल बॉन्ड ओ बोलतील. आले ना लक्षात स्ट्रक्चर्स? स्ट्रक्चर्स कळालेत का? डू यू अंडरस्टँड हाऊ टू राईट दी स्ट्रक्चर्स? सिम्पल आहेत एकदम, बरोबर आहे ना? अजून एक पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, जरा क्रॉस चेक करूयात आपण काढलंय ते बरोबर आहे का नाहीतर काढलंय खरं पण ते चुकीचं असलं तर काय करा. मग काय सांगितलं होतं तुम्हाला त्यासाठी? ऑक्सिडेशन स्टेट जेवढे आहेत तेवढे क्लोरीनचे बॉन्ड्स होतात का नाही ते मोजायचे. म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे तर क्लोरीनचा एक बॉन्ड झाला, इथं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे तर क्लोरीनचे 3 बॉन्ड दिसतात, एक सिंगल बॉन्ड आणि 2 डबल बॉन्ड, बरोबर आहे? सो यू हॅव 3 बॉन्ड्स. तर +5 आहे तर प्लस बॉन्ड दिसतात आणि +7 आहे तर 7 बॉन्ड दिसतात, आहेत ना? बरोबर आहे ना? इथं एक बॉन्ड झाला, इथं 3 आहेत, एक 2 सिग्मा बॉन्ड आणि 1 पाय बॉन्ड, इथं 5 झाले, 3 सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड, आणि इथं 4 सिग्मा बॉन्ड आणि 3 पाय बॉन्ड. ओके, सो यू गेट हियर 1 बॉन्ड, 3 बॉन्ड्स, 5 बॉन्ड्स अँड 7 बॉन्ड्स, +1, +3, +5 अँड +7. सो इन दिस वे यू कॅन रिमेंबर दिस 4 स्ट्रक्चर्स. ओके, स्ट्रक्चर्स एकदम सिम्पल आहेत, प्रोव्हाइडेड तुम्हाला हे फॉर्म्युले कन्सेप्ट कळाली असेल तर. मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिताना आधी OH लिहा, मग सोपं जातं. ठीक आहे, म्हणजे OH लिहिलं तर तुम्हाला स्ट्रक्चर काढायला सोपं जातं, बाकी काही नाही. तर आता मी काय करते, हे स्ट्रक्चर्स इथले रिमूव्ह करते, तुम्ही मनाने काढायचा प्रयत्न करा आणि मग परत एकदा ठेवते आणि क्रॉस चेक करा आपल्याला जमलंय का नाही. तर ड्रॉ दिस 4 स्ट्रक्चर्स, आय विल गिव्ह अ टाइम ऑफ 2 मिनिट्स. मॉलिक्युलर फॉर्म्युले पण फोडून टाकते, जरा शक्यतो मनाने सोडवा, म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे इथं मॉलिक्युलर फॉर्म्युले मागचे न बघता लिहा आणि सॉल्व्ह करा. काय चुकलं तरी चुकलं, काय आपल्याला काय कोणाला दाखवायचं नाही, काय नाही, फक्त जर का जमलं तर तुम्हाला हा पॉइंट कायमस्वरूपी जमणार आहे, परत वेगळा अभ्यास करायची गरज नाही. तो कंप्लीट झालं की सांगा, म्हणजे मी परत आन्सर शो करते. मनाने लिहा, व्यवस्थित लिहा, म्हणजे काय केलंय आधी मॉलिक्युलर फॉर्म्युला, मग ऑक्सिडेशन स्टेट आणि मग स्ट्रक्चर्स. ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट वन, म्हणजे जरी तुम्हाला परक्लोरिक ऍसिडचं स्ट्रक्चर विचारलं तरी सुरुवात हायपो पासून करायची, म्हणजे कधीच चुकणार नाही. ओके, सो आन्सर मी दाखवते, बघा बरोबर आले.
एकदम सिंपल आहे, कन्सेप्ट कळाली असेल तर याच्यासारखं सोपं काही नाहीये आणि याच्यावरती प्रश्न 100% पडतातच. ठीक आहे, हे ऑक्सोऍसिड्स आहेत सल्फर आणि क्लोरीनचे. हे ऑक्सोऍसिड्स तुम्हाला बोर्डला सुद्धा लागणार आहेत आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा लागणार आहेत. बोर्डला याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन असतो, मोठा क्वेश्चन असतो, नुसते स्ट्रक्चर्स काढायचे आणि ऑक्सिडेशन स्टेट सांगायचा. सो इट इज व्हेरी सिम्पल. आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये काय, तर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायला येते किंवा अजून आपण थोडस पुढे जाणार आहोत त्याच्यात ऍसिडिक नेचर वगैरे बघणार आहोत. ओके, ते सिम्पल होत. फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जरा अँबिग्युटी ठेवू नका की ओ एच सी एल ओ टू म्हणजे क्लोरिक ऍसिड असेल तर ओ एच सी एल ओ टू म्हणजेच एच सी एल ओ थ्री, या दोन्हीचा अर्थ एकच होतो, हे डोक्यात ठेवा. नाहीतर मॅडमनी हे शिकवलंच नाही असं म्हणू नका. ठीक आहे, ओ एच सी एल ओ थ्री आणि ओ एच सी एल ओ टू दोन्हीचा अर्थ एकच होतो. क्वेश्चन मध्ये प्रत्येक वेळेस हे असं विचारणार नाहीयेत, ओ एच सी एल ओ टू फोडून काय देणार नाहीयेत, कंडेन्स्ड फॉर्म्युला असणार आहे. ठीक आहे, क्लिअर झालं का पॉइंट? ऑक्सोऍसिड्स दोन्ही सल्फर आणि क्लोरीन सारखा क्लिअर झाला असेल तर फक्त एका क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. सल्फरचे आपण कोणत्या दोन ऑक्सिडेशन स्टेट बघितल्या होत्या? सल्फरचे आपण कोणत्या दोन ऑक्सिडेशन स्टेट्स बघितल्या होत्या? प्लस फोर आणि प्लस सिक्स. बरोबर आहे ना, दोन ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या बघितल्या होत्या? सल्फरच्या प्लस फोर आणि प्लस सिक्स. आणि क्लोरीनच्या बघताना मात्र सगळ्या बघितल्या, प्लस वन, प्लस थ्री, प्लस फाईव्ह, प्लस सेव्हन. ठीक आहे, बरोबर आहे ना, क्लोरीनच्या सगळ्या बघितल्या आणि सल्फरच्या मात्र दोनच बघितल्या, म्हणजे अन्याय झालाय सल्फरवर. बरोबर आहे ना, सल्फरच्या पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणते आहेत? सल्फरच्या पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणते आहेत? प्लस टू, प्लस फोर अँड प्लस सिक्स. बरोबर आहे ना, प्लस टू सुद्धा पॉसिबल आहे, प्लस फोर सुद्धा आणि प्लस सिक्स सुद्धा. मग प्लस टू चा ऑक्सोऍसिड आपण बघितलेलीच नाहीये. बरोबर ना, प्लस टू चा आपण एक पण ऑक्सोऍसिड बघितलेलं नाही. सल्फरचं बोलते मी, सल्फरचं प्लस टू चा एक पण बघितलेलं नाही. सो इट्स युअर होमवर्क दॅट विच वन इज द ऑक्सोऍसिड ऑफ सल्फर हॅव्हिंग प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट. विच इज द ऑक्सोऍसिड ऑफ सल्फर हॅव्हिंग प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट, त्याचं नाव, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर, या तिन्ही गोष्टी सांगायच्या. ठीक आहे, जे आपण शिकलेलो नाहीये ते तुमच्या पुस्तकात सुद्धा नाहीये, म्हणजे एनसीईआरटीच्या बुक मध्ये किंवा बोर्डच्या बुक मध्ये नाहीये. तुम्हाला ते सांगायचंय, ऑक्सो ऍसिड इट शुड हॅव ऑक्सिजन कंटेनिंग ओ एच बॉन्ड. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर. क्वेश्चन कळाले ना काय? आपण ऑक्सो ऍसिड सल्फरचे फक्त प्लस फोर प्लस सिक्स च्या बघितले, पण प्लस टू सुद्धा पॉसिबल आहे. प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट असलेल्या सल्फरचा ऑक्सो ऍसिड कोणता आहे, त्याचं नाव काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे आणि स्ट्रक्चर काय आहे. ठीक आहे, सो दॅट यू सॉल्व. नाही आलं तर मी उद्या सांगणारच आहे. ओके, उद्याच्या टेस्ट साठी ऑल द बेस्ट. सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू. आणि काही प्रॉब्लेम असेल, क्वेश्चन असतील तर तुम्ही कधी पण विचारू शकता. ओके, सो लेट अस स्टॉप हियर. थँक्यू. हॅलो. हा स्टुडंट्स, उद्याच्याला संध्याकाळी टेस्ट असणार आहे, त्यामुळे टेस्टला वेळ नाही, काही नाही, काही रिझन सांगू नका. बायोचा चॅप्टर एक सर वाढला, हे झालं, काहीही रिझन आपल्याला नको आहेत. ओके, आपल्याला रिझल्ट अपेक्षित आहे, कारण आत्ता तुमच्याकडं खूप छान वेळ आहे. आजचा पूर्ण म्हणजे इथून पुढे 24 तासापेक्षा जास्त वेळ अजून शिल्लक आहे, खूप सोडून उरलेला वेळ तुमच्याकडेच आहे. ओके, ऑल द बेस्ट. चला. Okay.